पण एनएसडीत जाऊन तुमच्यासाठी एवढं सगळं उघडतं तर असं वाटतं आईला नाटक करायलाच पाहिजे. म्हणजे माझं नाटकावरच प्रेम होतं आणि एनएसडीत जाऊन नाटकावरचं प्रेम माझं वाढलं. असे बिडे टाकून उठायचे आणि एक फक्त ते असे उठूनच असं. त्याच्यात कसं असतं की सुरुवात करतात आता पाया पडतात आणि असं करतात आणि जीभ बाहेर करतात. विचार करणारे व्यक्ती, गांभीर्याने काहीतरी पाहणारे व्यक्ती, काहीतरी खोल बोलून पाहणारी व्यक्ती, या सगळ्याचं महाराष्ट्रात आणि भारतभरात राजकारण्यांकडून, पॉप्युलर मीडियाकडून प्रचंड हस झालं. यार किसी का नाम सुन गया तो बुरा बॅचच तसं असताना सांगतो झालं इसका तो रणधीर वागा तो ले लिया हमरा ना नहीं लिया तूने. त्याच पद्धतीने जर तुम्ही 24 तास एंटरटेनमेंटच्या मनावरती जंक कन्झ्युम केला तर रोगी समाज कसं असत. प्रश्न तुमच्याकडे असतील ना तो उत्तर तुम्हाला मिळत असतात. हे विश्व तुम्हाला उत्तर देत असत. अजब माणसांची गजब गोष्ट. बऱ्याच कमी जणांना माहितीये की तू एनएचडी पास आउट आहेस, म्हणजे तू एनएचडीएन आहेस. फार कमी जणांना माहितीये आणि तेही खूप वर्ष आधी. हो, तर मला असं म्हणायचं पुणे विद्येचं माहेर घर आहे. पुणे म्हणजे बाहेरच्या गावातली लोक मुंबईत नाटक करायला येतात, पुण्यात नाटक करायला येतात. सो पुण्यातलं नाटक कल्चर एवढं भारी आहे. आपल्याकडे FTI आहे, ललित कला केंद्र आहे. सो एवढं सगळं असून सुद्धा एनएचडीलाच जावं का वाटलं? माझी एकच म्हणजे काय क्वालिटी असेल तर मी खूप स्वार्थी आहे चांगल्या अर्थाने. म्हणजे आणि मला असं हापापलेलं आहे मी. मला सारखं काहीतरी तुम्हाला ते पण करून बघायचं, ते पण करून बघायचं, हे पण करून बघायचं असं सारखं वाटत असतं. तर ते पुण्यात असताना जवळजवळ सगळ्यांबरोबर माझे नाटक करून झालं होतं. पुण्यात असता म्हणजे पुण्यात असताना पुण्यात त्यावेळी जे जे नाटक करत होते त्या सगळ्यांबरोबर एक एक नाटक करून झालं होतं. मी थर्ड इयर मध्ये असताना अतुल पेठे, मकरंद साठे खूप प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आहेत, त्यांच्याबरोबर एक नाटक केलं ज्यात खूप खूपच मोठमोठ्या नटांबरोबर काम करायला मिळालं. माझा छोटासा सुरू होता, त्याचे 40-1 प्रयोग आम्ही केले. त्यानंतर परेश मुखर्जी त्यावेळी मुक्कम पोस्ट बोंबिलवाडी नावाचं एक नाटक करायचं. परेश मुखर्जी आता तुम्हाला सिनेमांमुळे माहिती पण ते खूपच चांगले नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तर त्यांच्याबरोबर मी त्यांच्या एका नाटकामध्ये 125 प्रयोग रिप्लेसमेंट केली होती. सो त्याच एक म्हणजे व्यावसायिक नाटकाचं. सो ऑलरेडी खरं सांगायचं म्हणजे असं गर्व म्हणून नाही सांगत आहे पण पुण्यात एवढं नाटक होतं की मी एनएसडी जाण्याआधी म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या थर्ड इयरला पोहोचेपर्यंत मी जवळ एक 20-1 एकांकिका केल्या होत्या आणि 3-4 फुल लेंथ नाटक आणि दीर्घांक केले होते प्लस ग्रिप्स त्यावेळेस नाटक चालायची त्याच्यात पण केलं. तर सगळं मिळून एक 2-250 प्रयोग तर मी केलेले होते एनएसडी जाण्याच्या आधीच. आणि त्यावेळेस अशाही काही गोष्टी घडल्या की म्हणजे त्यावेळी थिएटर अकॅडमीने एक दीर्घांक स्पर्धा सुरू केली होती. तर त्यात खूप मोठमोठे लोक भाग घ्यायचे आणि त्याच्यात त्यांनी असं केलं की एका वर्षी जे जे लोक फायनलला गेले होते तर त्याच्यातल्या काही नटांना त्यांनी एक वर्कशॉप करण्याची संधी दिली. उमेश कामत त्यावेळी सगळ्यात बेस्ट ऍक्टरचं प्राइज जिंकला होता. मला माहित नाही उमेशला आता आठवतं काय, ऑफकोर्स त्याला आठवेल, बाकीच्यांना पण आठवेल कारण त्यानं फार चांगलं काम केलं. इन्व्हेस्टमेंट नावाची एकांकिका होती आविष्कारची, फार सुंदर काम केलं होतं त्यानं. आणि मळब नावाची समन्वयची एकांकिका होती. तर त्यात हे सगळे शशांक शेंडे, अमृताताई, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, किरण दादा, किरण यज्ञोपवीत, निखिल रत्न पारखी हे सगळेजण त्याच्यात होते. तर हे सगळेजण उमेश माझ्या आठवणीप्रमाणे बाकी कोणी नव्हतं. आणि त्या सगळ्यांमध्ये एकच यंग माणसाला त्यांनी सिलेक्ट केलं होतं, तो म्हणजे मी. मी त्यावेळेस याच्याकडनं एकांकिका केली होती समन्वयकडनं. आणि तर त्याच्यात त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या ऍक्टरना घेऊन आता एकांकिका स्पर्धा झाली, म्हणजे दीर्घांक स्पर्धा होती. दीर्घांक स्पर्धा झाल्यानंतर तुम्ही आता हे करा, वर्कशॉप करा. आणि त्यांनी त्यावेळेस जे ग्रेट लोक होते जे अजूनही कार्यरत आहेत काही जण आणि काही जण दुर्दैवाने हयात नाहीत, म्हणजे त्यांनी माझ्या मते 2-3 वर्कशॉप ठेवली होती. एक विजयाबाईंचं होतं, एक पंडित सत्यदेव दुबेंचं होतं आणि एक डॉक्टर श्रीराम लागूंचं होतं. तर मी ते शिक्षणाचं हाऊस सोर्स आणि हाऊस मला पहिल्यापासून, त्यामुळे मला सारखं कुठल्या तरी नाट्यशाळेत जाऊन शिकायचं होतं. तर या वर्कशॉपवर मी तुटून पडलो. पण त्यातही असं झालं की हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आता ही माझी मर्यादा असेल पण तरी अभिनयातले काही असे प्रश्न होते जे माझे अजूनही सुटले नव्हते आणि जे खूप बेसिक होते. बरं म्हणजे सगळ्या तुला नाटक करताना तुला टेन्शन येतं, तुम्ही कुणी काही झालं तरी धडधड धडधड वाटतं. आता समजा तुम्ही सरावला
सगळे म्हणायचे अरे होईल रे हळूहळू होईल सरावन होईल दहा वर्षाने होईल पंधरा वर्षाने होईल पण मला असं म्हणायचंय चायला पण मग हे दहा पंधरा वर्ष मी थांबायचं का असं काही तंत्र नाहीये का की ज्याच्यामुळे मी हे कमी करू शकेन. आता खूप साधा प्रश्न किंवा त्याच वेळेस पिफ सुरू झालं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तर आम्ही मी तर एक वर्ष अठरा वर्षाचा पण नव्हतो पण आम्ही खोटी ऐकाडत खोट वय दाखवून पिक्चर बघायचं त्यात काय असं नाही की आपल्याला ऍडल्ट कंटेंट बघायचं आपल्याला ते पिक्चर बघायचं तर ते बघितले तिथं काही आम्ही ग्रेट ऍक्टर पाहिले त्यावेळेस माझ्या ते इरी मेंझेल नावाचा खूप फेमस दिग्दर्शक आहे युरोपियन त्याचे काही पिक्चर पाहिले ओर्लांडो एसेप्सन नावाचा याचा स्कॅन्डिनेव्हियन ऍक्टर आहे त्याचं काम पाहिलं आणि असं वाटलं इजाबेल युबेड नावाची फ्रेंच ऍक्टर आहे असं वाटलं हे काहीतरी आचरट आचकट विचकट करतायत बघा हे लोक जे करतायत ना हे ऍक्टिंग आहे आपण जे करतोय ना ते वेगळंच आहे आणि आपण जर असंच ऍक्टिंग करत राहिलो तर आपल्याला मोठमोठे रोल मिळते यापुढे कदाचित आपली गाडी घोडा फ्लॅट सगळं होईल पण ह्या क्वालिटीचं काम आपण कधीच करू शकणार नाही तर असं वाटलं ही क्वालिटी कशी आणतात त्याच्या दुसऱ्या वर्षी मकबूल रिलीज झाला पीफ मध्ये दाखवलं मी इरफान साहेबांना पाहिलं हे सगळे लोक कुठून आलेत बाबा हे सगळे लोक कुठून शिकलेत हे कुठून ऍक्टिंग करतात मग कळलं की ते एनएसडी नावाचं काहीतरी आहे बाबा प्रकरण दिल्लीमध्ये आणि एवढे अनभिज्ञ मी नव्हतो पण माझे वडील नाटक सिनेमांसाठी रिव्ह्यू लायचे पण त्यांची इच्छा होती की एनएसडी शिकावं त्यामुळे एनएसडीच बेसिक ज्ञान जे आहे ते मला त्यावेळी होतं आणि मग कळलं की हे सगळे इरफान खान साहेब नसिरुद्दीन शाह सर ओमपुरी सर हे सगळे तिकडून शिकले अतुल कुलकर्णी सर तर असं वाटलं बाबा रे बाबा हे काहीतरी भारी असणार इकडे आपण जायला पाहिजे आता हे विचार चालू असताना हे विजयाबाईंचं वर्कशॉप केलं हे केलं त्यामुळे इथं जे ग्रेट लोक होते त्यांच्याकडनं शिकून झालं पण तरी असं वाटलं की बाबा रे प्रश्न आहेत मग वाटलं आता एनएसडी एकच जागा आहे की जिथं जाऊन आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. दुसरा असंच मजेदार गोष्ट अशी झाली की डॉक्टर श्रीराम लागूंनी 2004 साली आपल्या मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ थिएटरचे सन्मान सुरू केला तन्वीर सन्मान तर ते नाटकातल्या सगळ्यात मोठमोठ्या लोकांना ते द्यायला लागले तर एनएसडी ज्यांनी मोठं केलं ज्याला आपण आपल्या म्हणूया की आधुनिक भारतीय नाटकाचे भीष्माचार्य ज्यांना म्हणतात इब्राहिम अलकाजी साहेब तर त्यांना सगळ्यात पहिला अवॉर्ड त्यांनी दिला म्हणजे पहिला सन्मान हा अलकाजी साहेबांना दिला गेला. आता आम्ही लकी आम्ही खूप नशीबवान की आम्ही तीन चार पोरं त्यावेळेस व्हॉलेंटियर म्हणून गेलो त्या संपूर्ण सन्मानाच्या कार्यक्रमात आणि तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही अलकाजी साहेबांना बघितलं तेव्हा ते हयात होते आता ते दुर्दैवाने गेले 2-3 वर्षापूर्वी आणि मोठा लॉस आहे इरिपेरेबल लॉस आहे तर त्यांना पाहिलं आणि त्यांनी स्तिमित करून टाकणारं 2-2.5 तासाचं व्याख्यान आयुकाच्या त्या ऑडिटोरियम दिलं माझ्या मते चंद्रशेखर ऑडिटोरियम नाव आहे त्याचं मग चुकत असेल माझं कदाचित मला आठवत नाही आता नाव त्याचं काय पण मोठं सुंदर ऑडिटोरियम आहे आयुकाचं तर तिथं त्यांनी ते लेक्चर दिलं आणि ते बघायला कारण ते भीष्माचार्य ना तर हे सगळे पांडव कौरव सगळे नाट्यसृष्टीतले सगळे ग्रेट लोक त्या दिवशी या थिएटरमध्ये नसिरुद्दीन शाह ओमपुरी साहेब अमरीशपुरी साहेब दुबेजी विजयाबाई तुम्ही नाव घ्या तर माणूस तिथे गिरीश कर्नाड साहेब एलकुंचवार सर आळेकर सर तेंडुलकर सर कोण नव्हतं तिथे म्हणजे या पृथ्वी तलावरचा भारतीय नाटकातला सगळ्यात मोठा माणूस हा त्या दिवशी त्या याच्यात अस्तित्व होता. आम्ही ते बघितलं आणि तेव्हा माझा शिक्कामोर्तब झाला की या माणसाने जी जागा बनवली आहे तिथं आपल्याला जायचंय कारण त्यांनी संपूर्ण 2.5 तासाचं जे व्याख्यान होतं मला सांगायला आवडेल त्याची संपूर्णपणे तालीम तो एखादा नाटकाचा परफॉर्मन्स असावा तशी व्याख्यानाची तालीम आदल्या दिवशी केली. त्यातल्या कुठल्या वाक्याला प्रोजेक्टर सुरू होणार कुठल्या वाक्याला लाईट डिम होणार कुठल्या वाक्याला लाईटची इंटेन्सिटी किती असणार कुठल्या वाक्याला किती पावलं चालत मी इथे येणार आणि आम्ही व्हॉलेंटियर होतो व्हॉलेंटियर असलं की आपल्याला हे सगळं बघायला मिळतं आणि असं वाटलं की हा कोण दैवी माणूस आहे आणि अलकाजी साहेबांचे आता तुम्ही फोटो पाहिलेत गुगल रिसर्च फार मोठा माणूस होता तर तसे ते ना त्यांची चण जी होती छोटी होती म्हणजे असे जेमतेम 5 फुटी 5 इंच 6 इंचाचा माणूस होता पण तो चालायला लागला ना की आपण असं म्हणतो ना की अशी माणसं बाजूला होतात असं ते आता KGF पुष्प दाखवतात ना त्या टाईपचा ऑरा त्या माणसामध्ये होता आणि तो कसला ऑरा होता
तर त्या शिस्तीचा, त्या ज्ञानाचा, त्या त्या विचाराचा, त्या परफॉर्मन्स ऑराचा, एनर्जीचा तो ऑरा होता. तर त्या माणसाला बघून वाटलं बाबा रे बाबा इथं आपल्याला जायलाच पाहिजे. लगेच त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये एनएससीचा जो फेस्टिवल होता तिथं आमचं चौक नावाचं नाटक जे अतुल पेठे मकरंद साठे यांनी दिग्दर्शित केलं होतं त्याच तिथं गेलो. तिथं एकदा एनएससीत गेलो म्हणजे लगेच हे पाठवत म्हटलं हेच आपलं ध्येय, आपल्याला इथंच जायचं. एनएसडीत मग असं वेगळं काय म्हणजे ती प्रोसेस तुझी कशी होती की काय वेगळं करायला? एकतर एनएसडीची प्रोसेसच आधी काही माहित नव्हती आपल्याला, आणि एनएसडी साठी तुम्हाला हे व्हावं लागतं. आता जे कोण बघतात त्यांच्यासाठी पण सांगतो, तुम्हाला ग्रॅज्युएट असायला लागतं. त्यामुळे तुम्हाला जर एनएसडीत जायचं असेल आणि तुम्ही 12वीपासूनच विचार करत असाल तर थांबा जरा, ग्रॅज्युएशन पूर्ण करून टाका. कसंही असेल तरी कसंही करून टाका. पण तिकडं खूपच वेगळी होती प्रोसेस. दोन तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडल्या एनएसडी मध्ये. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली म्हणजे पुण्यात खूप चांगलं नाटक होत असलं तरी सुद्धा पुण्यात सांस्कृतिक मर्यादा येत. येस, म्हणजे मला आजही असं वाटतं आणि त्याविषयी आपण परवा पण एका परिसंवादात मी बोललो की पुण्याचं नाटक जे आहे ते खूप सकस आहे पण ते खूप एका वर्गाच आहे. येस, आणि खूप म्हणजे बरेचदा पुण्यातून बाहेरून आलेल्या मुलांना आउटसाइडरचं फिलिंग येतं. जे कोसलामध्ये वाचलं असेल ते फिलिंग अजूनही पुण्यामध्ये नाटक तो चौकोन तसाच आहे. तो चौकोन तसाच आहे, तो वर्ग तसाच आहे. तेच लोक नाटक करतात, तेच लोक नाटक बघतात. नाटकाचे विषय हे एका विशिष्ट वर्गाचे, एका विशिष्ट जेंडरशी, जातीशी अवतीभोवती फेर घालणारे असतात. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नाटक कसं असू शकतं याचं एकतर पहिल्यांदा एक्सपोजर मिळालं मला एनएसडीमध्ये. क्रमांक दोन, पुण्यातलं नाटक आणि तो आपल्या परंपरेचा भाग आहे. ती काय मला मर्यादा वाटत नाही, पण आपल्या परंपरेचा भाग असा आहे की आपलं फार प्लेराईट सेंट्रिक आहे. म्हणजे नाट्य लेखकाने नाटक लिहिल्याशिवाय आपल्याला नाटकच करत आहे. बरोबर, अशा पद्धतीचं आपलं नाटक आहे. तर नाट्य लेखकाशिवाय सुद्धा नाटक होऊ शकतं, ते तितकंच सकस, तितकंच गंभीर, तितकंच मनोरंजक असं नाटक होऊ शकतं. ते कसं हे पहिल्यांदा बघायला मिळालं एनएसडीमध्ये. ही दुसरी गोष्ट मिळाली. तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली म्हणजे माझं एक्सपोजर वाढलं. म्हणजे इथं असताना मी म्हंटल तसं माझे मित्र एका विशिष्ट भौगोलिक याच्यातून आलेले, विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले, विशिष्ट भाषा बोलणारे, विशिष्ट लेखक वाचलेले, विशिष्ट पॉलिटिकल आयडिओलॉजी असलेले एवढेच होते. एनएसडी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा भारतातल्या प्रत्येक प्रांतातून आलेला, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, वेगवेगळे राजकीय बॅकग्राऊंड पार्श्वभूमी असलेला, वेगवेगळे राजकीय आयडिओलॉजीज असलेल्या माणसांना तुम्ही भेटता. इथं पुण्यात बसून आपण आपल्या वरचष्म्यातून सर्व धर्मांविषयी, सर्व जातींविषयी, सर्व राजकारणाविषयी, सर्व भौगोलिक प्रदेशांविषयी आपण आपापले तारे मारतो. तिथं जाऊन ते जगलेली माणसं आपल्याला बघायला मिळतात, ते भोगलेली माणसं, आणि या सगळ्यांची तुमची मैत्री होते. एनएसडीतलं सगळ्यात मोठी गोष्ट मला काय मिळाली तर मला भारतातल्या प्रत्येक राज्यातला, प्रत्येक प्रांतातला प्रत्येक भाषा बोलणारा, वेगवेगळ्या जातीतला, वेगवेगळ्या धर्मातला एक तरी मित्र मिळाला जो मला पुण्यात राहून कधीच मिळाला नसता. पुण्यात माझं वर्तुळच छोट होत. आणि या लोकांचं, कारण मैत्रीत आपल्याला जसा माणूस कळतो ना तसं कुठंच कळत नाही. येस, त्यामुळे मी जेव्हा मणिपुरी मुलाशी मैत्री करतो, मी जेव्हा युपीतून आलेल्या एका गरीब मुस्लिम घरातून आलेल्या मुलीशी मैत्री करतो, मी एका काश्मीरी मुलाशी मैत्री करतो, मी एका केरळमधनं आलेल्या कम्युनिस्ट राज्यातून आलेल्या दलित मुलीशी मैत्री करतो, तेव्हा माझा पर्स्पेक्टिव्हच बदलतो. मी आमूलाग्र बदललो. तर या चार गोष्टी मला आत्ता असं वाटतं की ज्याने माझं संपूर्णपणे जगणं पालटलं. म्हणजे नाटकाच्या बाबतीत या विंडो ओपन झाल्या, पण माणूस म्हणून या ज्या विंडो ओपन झाल्या माझ्यासाठी त्या खूप मोठ्या होत्या. पण मग तू माणूस म्हणून किंवा पुण्यातलं नाटक म्हणून आणि तू आता मणिपुरी मित्र, काश्मीरी मित्र, दलित मित्र, हे जे काही मित्र झाले त्यांच्या संस्कृती, त्यांच्या राज्यातलं नाटक सगळं समजून घेतलंस.
सगळं समजून घेणं अवघड आहे. कारण तिथं गेल्यावर एकतर तुम्हाला विनम्र व्हायला होतं, म्हणजे दोन गोष्टी होतात एनएसडीत गेल्यावर, दोन गोष्टी होतात. एकतर जर तुम्ही डोळे उघडून बघायचं ठरवलं तर तुमच्या लक्षात येतं की तुम्ही जे स्वतःला खूप भारी समजत होतात तसं काय नसतं. जगात भारी जे म्हणतात पुण्यातले लोक, जगात भारी म्हणतात, जगात भारी असणारे खूप लोक आहेत, म्हणजे जगात भारी लोक खूप आहेत. तुम्ही स्वतःला जगात भारी समजत असाल तर असं काही नाहीये, जगात खूप भारी लोक आहेत. तर त्यामुळे दोन गोष्टी होतात, एकतर त्यामुळे विनम्र होतात लोक किंवा दुसरा आपला रिस्पॉन्स असतो. जेव्हा असं आपल्या लक्षात येतं की आयला मी तर माझ्या गावात लय शेर होतो, अपनी गली में तो मैं शेर था, इधर आके तो हर कोई शेर है. दोन रिस्पॉन्स होतात, एक तर तुम्ही विनम्र होता आणि मग तुम्ही न्यूट्रलला येऊन शिकायला लागता, किंवा तुम्ही ते कॉम्पेन्सेट करायला अजून इगोइस्टिक होता. हे मला शिकता माझंच खरं नाही, माझंच अच्छा उलट तू भारी तर मी पण भारी. किंवा अनेक लोक एनएसडीत गेले गेले त्यांचं काय होतं, मी आता नावं नाही घेणार, पण ते अनेक वर्ष ट्राय करत असतात. माझ्या बाबतीत मी सुदैवी होतो की मी पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्लिअर झालो. पण एनएसडीची ती परीक्षा बऱ्यापैकी अवघड असते, तीन चार लेयर्स असतात त्याचे. तर लोक तीनदा चारदा पाचदा अटेम्प्ट करतात. जो माणूस तीनदा चारदा अटेम्प्ट करून आलाय त्याचं काय होतं की तो एनएसडीत येतो पहिल्या दिवशी बॅग घेऊन, तिथंच त्याला वाटतं मला जे करायचंय ते सगळं मिळालं, त्याला वाटतं झालं बाबा माझं सगळं मिळालं. ऍक्च्युली तो तुमचा पहिला दिवस आहे शिकण्याचा, तिथं तर सुरुवात आहे, तो अ आहे. त्याच्या आधी तर तुम्ही फक्त पाटी पेन्सिल विकत घेण्यासाठी तयारी केली हो, एंट्रान्स फक्त एंट्रान्स. तर असे दोन होतात. तर माझं सुदैवाने पहिलं झालं, मला एकदम माझा इगो बस झाला आणि मी एकदम न्यूट्रल आलो, आणि त्यामुळे सगळ्यांचं समजून घेणं मला शक्य नव्हतं. पण तिथं एक्सपोजर खूप मिळालं, म्हणजे संस्कृत नाटकापासून जी आपली संस्कृत नाटकाची परंपरा आहे, आणि एनएसडीचा जो अभ्यासक्रम होता त्यावेळी तरी खूप चांगला होता. आम्हाला संस्कृत नाटकही तेवढंच शिकलो आम्ही, शेक्सपियरही तेवढ्याच याने शिकलो. आणि इतकंच काय, ज्या आपल्याकडे खूप ज्यांना गौरवलं गेलं ते कीर्ती तैना, कीर्ती शिलेदार मॅडम आणि जयमला शिलेदार मॅडम या आमच्या फर्स्ट इयरच्या शेवटी आल्या होत्या आम्हाला शिकवायला. आणि आम्ही तिथे मग मराठी इनिशिएटिव्ह घेऊन संगीत सारगदातले काही प्रसंग ट्रान्सलेट करून आम्ही हिंदीत केले होते. गौरी देवल नावाची माझी बॅचमेट होती, तिने ते भाषांतर केलं होतं आणि आम्ही हिंदीत नाट्यपद वगैरे करून जयमला ताई मॅडम आणि कीर्ती मॅडम कडनं आम्ही शिकलो होतो. सो असं सगळ्या पद्धतीचं एक्सपोजर तिथे मिळालं, त्यांच्याकडनंही इनपुट मिळालं. दुसऱ्या वर्षात गेल्या गेल्या आम्हाला पॉवेल मिस्किविझ नावाचा पोलिश डिरेक्टर आला होता, त्यानं आमचं शेक्सपियरचं नाटक बसवलं. तिथून आम्ही थेट गेलो मदुराईला. मदुराईमध्ये द्रौपदी, म्हणजे द्रौपदी आहे ती द्रौपदीला देवी मानणारा एक पूर्णपणे सेक्ट आहे आणि ते द्रौपदीची पूजा करतात. आणि बरेचदा आपल्याला माहित नसतं दशावतारात आपल्याला माहित आहे, तर हे जे सगळे फोक फॉर्म आहेत ते अनेक फोक फॉर्म हे देवळात होतात किंवा देवाची भक्ती म्हणून केले जातात. काही हे असे की तर हा जो होता तर थेरकुत्तू नावाचा तिकडचा एक फोक फॉर्म आहे, लोकनाट्य आहे तिकडे, लोकनाट्याचा प्रकार आहे. हे द्रौपदी ला देवी मानणारे लोक तो नाट्य प्रकार किंवा तो फोक फॉर्म मध्ये नाटक करतात लोकनाट्यात. तो आम्ही 1.5 महिना राहून मदुराईमध्ये शिकलो. आणि कथकली मध्ये वगैरे तुम्ही पाहिले असते असे मोठे हे बांधतात, चेहरा करतात, लाकडी मोठे मोठे हे, तर ते टोक्याला कर्कसून बांधायचे, ते रंगीत कपडे घालायचे, तोंडावर मेकअप करायचा आणि ते करून आम्ही नाटक केलं. सो ते लक्षात आलं. सो सगळ्या जणांचे नाट्य फॉर्म लक्षात घेणं शक्य नसतं, पण असे विविध प्रकार आम्ही तिथे अनेक करून पाहिले की एवढ्या एवढ्या ठिकाणी एवढं वेगवेगळं फॉर्म मधलं आहे तिथं बघायला मिळालं. म्हणजे तुम्हाला फार मजेदार गोष्ट सांगतो, कैसेही नावाचा एक साऊथ इंडियन डान्स फॉर्म आहे, म्हणजे थिएटर डान्स असं एकत्र कथकली टाईप. कथकली हे नृत्य आहे ऍक्च्युली, आणि कुडियट्टम हे नाटक आहे, बरेच जणांना माहित नसतं. कुडियट्टम हा केरळमधला भारतातला सगळ्यात जुना नाट्य फॉर्म आहे, नाटकाचा फॉर्म आहे. त्याच्यात संस्कृत नाटकं ते करतात, जी 2000-3000 वर्षापूर्वी लिहिलेली संस्कृत नाटक आहे ती नाट्यशास्त्राच्या अंगाने ते परफॉर्म करतात. जर तुम्हाला कुडियट्टम कुठेही बघायला मिळालं तर ते बघा. माझ्या मतानुसार कुडियट्टम मधच्या पेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड ऍक्टिंगचा आणि थिएटरचा कुठलाही फॉर्म जगात अस्तित्वात. कुडियट्टम मध्ये ऍक्टिंग मधला
ती एक एलिमेंटचा विचार केलेला आहे. आणि जर तुम्ही चांगले कुडियाट्टम परफॉर्मर पाहिले स्थिमित होऊन जातो तुम्ही. एनिवे नक्की बघा, तुम्ही वेगळ्या ठिकाणी बघितलं. मी आता मदुराईमध्ये येतो. मदुराईमध्ये एका रात्री आम्हाला बसमध्ये बसवला सगळ्यांना. अंधारातून दगड 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 आणि आम्हाला काय कळेना, आम्ही कुठेतरी गावात नाटक बघायला चालू दगड 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 चालू चालू. आणि तामिळनाडूमध्ये मंदिर फार सुंदर हे करत 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 आम्ही कोपच्या गावात कुठेतरी पोहोचलो. गावात मोठ शिलेच मोठ काळ्या शिळेतून बांधलेलं सुंदर मंदिर. आणि दूर आम्हाला फक्त ना ते साऊथ इंडियन गाण्याचा कर्नाटकी संगीताचा आवाज असतो. सो मधुर संगीत येतोय आणि आम्ही असे वाट काढत 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 तिथं पोहोच. आम्ही काय पाहतोय तर तिथे मंदिरात काळा शिल्पाच्या एक बाई सुंदर शुभ्र पांढरी साडी घालून नुसते केस छान मागे बांधून फक्त एक सफेद टीका लावून आणि फक्त ते रुद्राक्ष म्हणजे काळ असं वाटलं की या बस म्हणजे टाइम मशीन आहे. अशी एक बाई बसली. बाई छान नर्तन करते. कृष्णाची काहीतरी कृष्णाविषयी ती काहीतरी करून दाखवते. कृष्णाचं मंदिर आहे. वैष्णव लोक होते ते. आणि मंदिरामध्ये सोवळं नेसलेले उघडे बंब भस्मधारी सगळे भट ब्राह्मण आणि हे पुजारी एका बाजूला आणि एका बाजूला अशा सुंदर साड्या चापून चपून नेसलेल्या बायका एका बाजूला आणि सगळं शिस्तीत आणि ते सगळे ताट बसून फक्त नाटक बघतायत 3 तास. तर कैसेही नावाचा फॉर्म होता, नाटकाचा फॉर्म होता. आणि कृष्णाची ते सगळे हे करतात. आता त्याच्या इतिहासात आपण जायला नको, जाईल मला माहिती आहे इतिहास. पण तो आमच्या एका जुन्या NSD वाल्यांनी काही तो लुप्त झाला होता थिएटरचा फॉर्म. आमच्या NSD एका खूप सिनियर सरांनी 60-65 वर्षाचे ते त्यावेळीच होते 15 वर्षापूर्वी. त्यांनी अशा काही नर्तकींना घेऊन तो रिवाईव्ह केला होता आणि त्याचे पुन्हा एकदा मंदिरात प्रयोग व्हायला लागले होते. आणि आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण एका पॉइंटला आम्ही बघतोय हे सगळे चापून चोपून सोहळ्यात बसलेले सगळे पुजारी भट आणि ब्राह्मण हे ढसाढसा रडायला लागले कुठलं तरी एक चॅप्टर बघून. आणि डोळ्यातून सगळ्यांचे अश्रू वाहत आहेत. बायका पदरला. आम्हाला भाषा कळत नव्हती. पण ते असं वाटतं मला अजूनही की ते टाइम कॅप्सूल असते ना, टाइम मशीन मधनं आपण जातो तसा माझ्यासाठी तो अजूनही काय म्हणतात त्याला माझ्या मनात अनुभव कोरलेला आहे. किंवा अजून एक मजा सांगतो. ते थेरकुत्तू शिकवणारे जे लोक होते तर ते 6 महिने शेती करायचे, 6 महिने थेरकुत्तू करायचे. थेरकुत्तू म्हणजे आपल्याकडे जसे दशावताराचं परफॉर्मर्स असतात किंवा झाडीपट्टीतले लोक करतात तसंच आपल्याकडे बरेच दशावतारातले लोक 6 महिने शेती करतात. आणि आता दशावताराचा आता सुरू झालाय मौसम तर तसेच ते होते. तर त्याच्यात ना आमचे जे गुरुजी होते त्यांना कुठलीच भाषा यायची नाही. तमिळ बोलायचे पण ते गावाकडचं तमिळ म्हणजे त्यांचा जो काय डायलेक्ट. ते होते त्यावेळेस 67-68 वर्षाचे. ते असे बीडीपीत बसलेले असायचे, किडकिडीत केस सगळे गेलेले असे आणि सावळे होते एकदम डार्क तिकडचा जसा रंग असतो बीडीपीत बसलेले. आणि ते काम करायचे दुःशासनाचं. आणि हा जो आता द्रौपदीच्या फोकस मधनं जेव्हा ते सांगतात संपूर्ण हे महाभारत तेव्हा दुःशासन दुर्योधन एकदम लीड विलन्स होतात ना. द्रौपदीची विटंबना करणारे तेच होते. त्यामुळे हे एकदम. आणि आम्हाला वाटायचं की हे कसे दुःशासन त्यांना जेव्हा आम्ही परफॉर्म हे तर असे छोटे किडकिडी इथे हे कसले दुःशासन. आपल्याला दुःशासन म्हणजे मस्त भरभक्कम हे. तर ते आमचे गुरुजी त्यांना काहीतरी सांगायचे ते असे साईडला बसलेले असायचे असे बीडीपीत असे करत. ते एकदम टाकून असे उठायचे असे बिडी टाकून उठायचे. आणि एक तर ते असे उठून असं त्याच्यात कसं असतं की सुरुवात करतात असा पाया पडतात आणि असं करतात आणि जीभ बाहेर करतात. एका क्षणात तुला सांगतो साध धोतर आणि बंडी घातलेला माणूस 67-68 वर्षाचा एवढासा एका क्षणात भव्य वाटला. भव्य म्हणजे असं वाटायचं की हा माणूस आता आला तर 100 जणांशी युद्ध करेल. हा इतका घाणेरडा माणूस मी यशात कधी पाहिला असेल तर ही ताकद ती पण मी पाहिली. सो मी परत काय म्हणतोय की खूप गोष्टी बघितल्या ज्याच्यामुळे विनम्र झालो. आपल्याला जडतं ना की जरा मला रोलवर काम करायचंय. त्यांनी काय रोलवर काम केलं. त्यांनी एवढं त्यांनी पण प्रॅक्टिस केली. मी असं नाही म्हणत प्रॅक्टिस महत्वाची आहे.
पण प्रॅक्टिस काय सतत चालूच आहे. इतक्या वेळा ते केलंय, इतकं भिंगलंय अंगामध्ये की ती कला आणि तुम्ही वेगळे नाहीच आहात. इतकं ते एका क्षणी मी बिडी पित असतो, दुसऱ्या क्षणी काय होतं माहिती नाही, मी उभा राहिलो की मी दुःशासन होतो. तर हे देखील मी पाहिलं. सो अवडंबर न माजवणं, मी शिकतोय माझा क्राफ्ट, पण म्हणून मी ते क्राफ्टची शायनिंग का एनएसडी वाल्यानं कधी कधी नको डोक्यात सगळे नाही. आमच्याकडले खूप वी हॅव अ ग्रेट लेगसी टू लिव्ह अप टू आणि खूपच थोर नट त्या शाळेतून आलेत आणि मला कृतज्ञ वाटतं की मला तिथे शिकायचंही मिळालं. पण काही नग असेही आमच्याकडनं निघाले, जसे सगळ्या कॉलेजेस आणि सगळ्या फील्ड मधले असतात. एव्हरी फील्ड यू हॅव अ फ्यू पीपल की जे काम कमी आणि शायनिंग जास्त होते. तर त्यामुळे थोडं लोकांचं असं झालं की बदनाम झाले. पण तुम्ही जर खरंच एनएसडी शिकला तर तुम्हाला हेही लक्षात येईल की तुम्ही क्राफ्ट शिका पण तो उगाच फक्त क्राफ्ट दाखवायला जाऊ नका, शेवटी तुमचं कामच दिसेल. तर असे काही तिथं परफॉर्मन्स बघितले. आता जे इंडस्ट्रीतले आहेत, आता जे काम करतायत किंवा तुझ्या बरोबर काम करतात, तेव्हा तुझ्यासोबत कोण होतं एनएसडीला जे आता छान छान काम करतात? मोहम्मद झीशान माझ्या बॅच मधला माझ्या मते मुख्य धारेत काम करणारा मी एकच आहे. ओके. पण छान छान काम करणारे खूप आहे. सो बरेच जणांना असं वाटतं की एनएसडी फिल्म मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, हिंदी फिल्म मध्ये किंवा मराठी किंवा तुमच्या रिजनल याच्यात, तर तुम्ही एनएसडीत जायला पाहिजे. हरकत नाही, मी स्वतः सुद्धा अनेक चित्रपटांमधून काम करतो, पण तो एक खूप छोटा भाग आहे एनएसडीतून बाहेर पडणाऱ्या लोकांचा. एनएसडीतले खूप लोक, हे मी म्हटलं तसं, नॉर्थ ईस्ट मध्ये, काश्मीर मध्ये, साऊथ इंडिया मध्ये, गुजरात मध्ये, मध्य प्रदेश मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये, त्यांच्या त्यांच्या छोट्या गावात जाऊन खूप अप्रतिम नाटक करतात. मी हिंदी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांची नावं सांगेन असतो ना, तू विचारलंस की माझ्या बरोबर कोण ते शिकणार आहे, पण त्याआधी मी अशी काही नावं सांगेन कि जे मला अभिमान आहे की मी त्यांचा बॅचमेट होतो. म्हणजे जॉय नावाचा जो माझा मणिपुरी बॅचमेट होता, त्याला नंतर लंडन मध्ये शिकायला स्कॉलरशिप मिळाली. आणि साजिदा नावाची माझी अजून एक युपीतली बॅचमेट आहे, त्या दोघांनी लग्न केलं आणि आता ते दिल्लीमध्ये फार अप्रतिम थिएटर ग्रुप चालवतो. ओके. साजिदा ही तिच्या घरातली पहिली बॅचलर पूर्ण केलेली मुलगी आहे. इतक्या साध्या आणि गरीब घरात होती, पण आज तिने स्वतःच थिएटर पूर्ण दिल्लीमध्ये थिएटर ग्रुप उभा केलाय. तिथून अत्यंत सकस नट बाहेर पडतात. तिला स्वतःला उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला. ती अप्रतिम नाटकं डिरेक्ट करते. किंवा सविता राणी नावाची एक परफॉर्मर आहे, जिला परत खूप मोठमोठे आता अकोलर्ट्स मिळाले. तर ज्योती डोगराम तुम्ही नाव ऐकलं असेल, त्या जसं काम करतात तशा पद्धतीने ती काम करते. आणि म्हणजे आता या दोघींची नावं मी घेतली, या तिघांची, हिमांशु प्रसाद दास नावाचा आसाम मध्ये जाऊन नाटक उभा केलेला एक मित्र आहे माझा, रणधीर कुमार नावाचा बिहारी मित्र आहे माझा बॅचमेट, ज्याने तिथं जाऊन बिहारमध्ये पटण्यामध्ये स्वतःची रेपर्टरी कंपनी सुरू केली आहे. तिथे तो अनेक वर्ष चांगलं नाटक करतोय वगैरे वगैरे. किंवा माझा एक ज्युनियर होता राजेंद्र पांचाल नावाचा, त्याने राजस्थान मध्ये केलं. आणि यार किसी का नाम छूट गया तो बुरा बैच तसं असताना चालू तुने इसका तो रणधीर वाका तो ले लिया हमारा ना नहीं लिया तुने असं होऊ शकतं. म्हणून मी आधीच सॉरी. हॅपी रणजित नावाचा, हॅपी आणि गौरी पण खूप चांगलं काम करतायत. सो माझा मुद्दा असा आहे की हे लोक आहेत, मी असं म्हणेन की हे लोक आहेत की जे महत्वाचं काम करतायत, जे जे भारी काम करतायत, जे काहीतरी आता त्यांच्या त्यांच्या शहरात जाऊन त्यांच्या कम्युनिटीत जाऊन बदलू पाहतो. येस. सो एनएसडी तुमच्यापर्यंत या लोकांचं काम पोहोचत नाही, पण का एनएसडी महत्वाचं आहे, का एनएसडी टिकलं पाहिजे, तर ही जी छोट्या छोट्या गावातले लोक ज्यांच्या आता त्याच्या तपशिलात मी जात नाही कारण ते माझे मित्र आहेत, पण अतिशय साध्या घरातनं म्हणजे ते विचारही करू. आपण खूप खूप पुण्यात मुंबईत आपण खूप बऱ्या परिस्थितीत असतो. आपल्या किमान आपल्या सगळ्यांकडे एक एक टू व्हीलर असते. आपल्याला किमान एक नाटक करण्या एवढे पैसे आपले आई वडील देतात. नाटक संपल्यानंतर एक चहा प्यावा खरोखर खावा इतके पैसे तरी आपल्याकडे असतात. या मुलांनी विचार सुद्धा केला नसता जर एनएसडी नसतं तर नाटक करण्याचा, पण आज ते एनएसडीत शिकलेत आणि परत जाऊन आपापल्या कम्युनिटीमध्ये नाटक करत आहेत. माझा एक सिनियर आहे ज्याने पहिल्यांदा त्रिपुरा आणि माझ्या मते अरुणाचलचा पण एक आहे, त्या दोघांनी पहिल्यांदा नाटकं केली परत जाऊन. मॉडर्न नाटकं तिथे व्हायचीच नाही वगैरे वगैरे. सो हे आहेत.
आणि बाकी हिंदी सिनेमात काम करणं बरेच म्हणजे आता रसिका आगाशे माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती पण ती माझी सिनियर आहे, ती माझी बॅचमेट नाही, ती दोन वर्ष सिनियर आहे. किंवा झीशान तिचा नवरा झीशान आहे, तो पण माझा सिनियर आहे, तो खूप चांगला. तुम्ही इथे जे नाटक शिकताय ते तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये जाऊन तुमच्या भागात जाऊन नाटक ते रुजू करा, ते तुमचा एक तो आहे. मग असा प्रश्न येतोय की तुम्ही जर नाटक शिकलाय किंवा ऍक्टिंग शिकलीय छान, तर तुम्ही इंडस्ट्री जाऊन पैसे कमवणार की तुम्हाला तो वेळ तुमचा नाटक लोकांना नाटक शिकवण्यात घालवणार? किंवा मी याला असंही सांगेन की काय मोठं आहे की जे नाटक शिकलाय ते रुजवा रुजवा. पण मी अजूनही सांगतो माझ्या साताऱ्यात त्या लेवलचं नाटक नाही होत आहे. किंवा सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये NHD पासआउट झालेले दोन दोन तीन तीन मुले जे आत्ता पासआउट झालेत ते तितकं नाटक नाही रुजवत आहेत. आता कोणी काय करावं हे सांगणार मी कोण? बर, ज्याने त्याने आपापलं त्याच हे बघावं किंवा ज्याने त्याने जो तो त्याचा काय म्हणतात त्याला जो तो त्याच्या त्याची कमिटमेंट फक्त स्वतःशी असं मला वाटतं. बर, हॅव्हिंग सेड दॅट, मी म्हटलं तसं त्याला भरपूर अपवाद आहे. आता महाराष्ट्रात किती आहेत यावर आपण बोलू शकतो आणि विचार करू शकतो. आणि असं काही नाही की तुम्ही इंडस्ट्रीत, आता जसं मी ज्या परंपरेत येतो, मी मराठी नाटकाच्या व्यावसायिक नाटकाच्या परंपरेतून येतो. इथून अर्धा किलोमीटरवर यशवंतराव चव्हाण आहे. मी लहान होतो तेव्हा यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा तयार झालं, नव तयार झालं. मागून माझ्या घराच्या मागून रस्ता जातो ऍक्च्युली यशवंतरावला. मी रात्री जेवण करायचो आणि जेवण करून चालत 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 त्यावेळेचे जे तिथे हे होते तिकीट फाडणारे होते त्यांच्याशी मी मैत्री केली होती. आणि मी शाळेतला मुलगा होतो, 8वी 9वीत होतो, तर त्यांच्याशी मी मैत्री करून ठेवलो होतो 11वी 12वी पर्यंत. पैसे नसायचे दरवेळी कुठे बघणार, तर दामले सरांची नाटकं यदा कदाचित या नाटकात मी हळूच जाऊन गॅलरीत जाऊन बसायचो, 15 मिनिटं चुकायची. पण याचे मी 8-8, 10-10, 20-20 प्रयोग बघितलेले. तर मी ही नाटकं बघून मोठा झालो. माझ्यावर सगळ्यात लहानपणी प्रभाव होता हसवा फसवी या नाटकाचा, प्रभाव कसा. गांधी विरुद्ध गांधीचे कित्येक प्रसंग मला आठवतात, कारण माझे वडील मला निघायचे, ते नाटक सिनेमासाठी रिव्ह्यू लायचे, तेव्हा ते घेऊन जायचे. माझे मामा मला नाटक बघायला घेऊन जायचं. मी या परंपरेतला आहे, त्यामुळे मी आज परत आलो आणि मी नाटकाचा प्रोड्युसर झालो. मी अमर फोटो स्टुडिओ सारखं नाटक, मी ज्या परंपरेतून येतो त्या परंपरेचा मी भाग होणार. त्यामुळे मी काम करतोय, मी आयुष्यभर नाटक करणार आहे, मी अजूनही करतोय. मी आत्ता 2 आठवड्यापूर्वी दिल्लीत एका नाटकाचा दौरा संपून आलो. हिंदी नाटक आहे. माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे, कोणी काय करावं हे त्याने ठरवावं. मला असं अजिबात वाटत नाही की NSD करून तुम्ही इंडस्ट्रीत आलात तर तुम्ही काहीतरी खूप चुकीचं केलं किंवा तुम्ही करप झालं. पण मला हे नक्की वाटतं की तुमच्यासाठी हे जर स्पष्ट असेल की तुम्हाला उद्या जाऊन हिंदी सिनेमातच काम करायचंय, तर तुम्ही NSD ची सीट अडवली नाही तरी चालेल असं मला वाटतं. कारण NSD ची सीट जी आहे ती पूर्णपणे स्कॉलरशिप आहे. आणि तुम्ही टॅलेंटेड आहात म्हणूनच तुम्हाला घेतलंय, तुम्ही टॅलेंटेड आहात म्हणूनच तुम्हाला NSD घेतलं, तुम्ही टॅलेंटेड आहात म्हणूनच आज तुम्ही हिंदी सिनेमात जाऊन अत्युत्तम काम करताय, काही विषयच नाही. पण तुम्ही FTI ला जाऊन पण ते करू शकला असतं. इनफॅक्ट तुमचं जर क्लिअर असेल फोकस की तुम्हाला सिनेमा ऍक्टिंगच करायचं आहे, तर रादर यू वुड गो टू FTI. पण तिथे सिनेमा ऍक्टिंग शिकवलं जातं, डिपार्टमेंट ऑफ स्क्रीन ऍक्टिंग असंच त्याचं नाव आहे. आणि NSD ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, ती नाटकाची शाळा आहे. आणि बरेचदा त्यामुळे काय होतं, ते येतात कारण त्यांना ठरलेलं असतं की आपण हिंदी सिनेमात काम करायचं, बरोबर. मग ते येतात आणि ते म्हणतात आयला हे काय शिकवताय आम्हाला, हे कशाला आम्हाला संस्कृत नाटकं करायला लावताय, आणि असं ऍक्टिंग मी थोडीच करणार आहे हिंदी सिनेमात जाऊन शकुंतले. तर तिथं आम्ही पारसी नाटक पण करतो, फार मजा येते. मेलो ड्रामातलं सुद्धा आपण मेलो ड्रामाची थट्टा करतो किंवा असं त्याचं विडंबन करतो, पण खरा मेलोड्रामा जर तुम्हाला करायचा असेल त्याला पारसी थिएटर असं म्हणतात. पारसी थिएटरने हा एक महत्वाचा हिंदी थिएटर होतं ज्याच्यातून राज कपूरचे वडील बाहेर आले, पृथ्वीराज कपूर साहेब हे पारसी थिएटरचे खूप मोठे प्रोड्युसर होते. ज्यावेळी आपली मराठी संगीत नाटक बालगंधर्व आणि हे सगळे लोक गाजवत होते, त्याच वेळी
पारसी थिएटर गाजत होतं हिंदीमध्ये आणि तिथून सगळी पहिली हिंदी फिल्मची एस्थेटिक आलं. तर हे जे तुम्ही बघता पल्लेदार संवाद की तुम्हारा खून खून आहे हमारा खून पाणी तर हे पारसी नाटकात तुम्हाला तर तेही आम्हाला करायला लागतं एनएसडी मध्ये. ओके तर लोक येतात आणि म्हणतात आयला हे कशाला आम्हाला करायला लावत आहे पारसी थिएटर ओके. मी कुठल्याही पद्धतीने ते कमी असं म्हणत नाही. त्याचे त्याचे स्वतःचे स्ट्रगल आहे तेही चांगलं शिकलात तर तिथे म्हणजे आता एफटीआय मधनं बाहेर पडलेले किती ऍक्टर किती चांगलं काम करतात. राजकुमार राव, जयदीप अलावत, आपला विजय वर्मा, शायोनी गुप्ता आहे. सो ऑल दीज ऍक्टर्स आर एफटीआय पास आउट. ते अद्भुत काम करत आहेत. ते क्लिअर होते मला सिनेमात जायचंय, सिनेमात जाऊन स्क्रीन ऍक्टिंग करायचं. सो असं मी अजिबात म्हणणार. माझं एवढंच म्हणणं की तुमचं स्पष्ट असेल तर आणि तुम्ही विचारत असाल तर कुठे जाऊ एनएसडी का एफटीआय तर मी म्हणेन एफटीआय जर तुम्हाला सिनेमात असेल तर फोकस असेल पण एनएसडीत जाऊन तुमच्यासाठी एवढं सगळं उघडतं तर असं वाटतं आईला नाटक करायलाच पाहिजे. माझं नाटकावरच प्रेम होतं आणि एनएसडीत जाऊन नाटकावरचं प्रेम माझं वाढलं. मग आता आपण तुझ्याबाबतच बोलूया. तू सांगितलंस की एवढ्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत तिथली वेगवेगळी नाटकं आहेत. सेम ॲज इन महाराष्ट्र आपल्याकडे पण वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या चालीरीती आहेत. तर मग तुझ्याकडून किती प्रयत्न झाले की तिथलं नाटक त्या गावातलं नाटक आपण दाखवू शकू, ती संस्कृती दाखवू शकू? चांगला प्रश्न आणि मी मान्य करतो की त्या अर्थाने माझ्याकडनं काही कॉन्ट्रीब्युशन झालेलं नाही अजून आणि मी प्रांजळपणे मान्य करतो. पण परत मी म्हटलं तसं की नाटक करताना ना त्या त्या परंपरेचा पण एक भाग असतो. मी मान्य करतो प्रांजळपणे ही माझी मर्यादा समजावं तर किंवा ही माझी तुम्ही आयडेंटिटी समजा. प्रत्येक आयडेंटिटी बरोबर काहीतरी मर्यादा आहेत. मी म्हटलं तसं माझी आयडेंटिटी मी शहरात वाढलेला एका विशिष्ट घरात वाढलेला विशिष्ट पद्धतीचं साहित्य वाचलेलं विशिष्ट पद्धतीचं नाटक करणारा मुलगा माझ्यावर प्रभाव हा प्रशांत दामले म्हणजे माझ्यावर प्रशांत दामले सरांचा पण तेवढाच प्रभाव आहे. यदा कदाचितचा पण तेवढाच प्रभाव आहे आणि माझ्यावर अतुल पेठे सरांचा पण तेवढाच प्रभाव आहे. माझ्यावर डॉक्टर श्रीराम लागूंचा पण तेवढाच प्रभाव आहे. आता कुळ म्हणतात ना तर मी या कुळातला आहे. तर मी पुण्यातला नाटकवाला आहे तर मी असं नक्की करू शकतो की साताऱ्याच्या नाटकात जाऊन मी लुडबुड करणार नाही. पण मी हे नक्की करीन की सातारचं एखादं नाटक आलं तर आज मला काय करता येऊ शकतं की मी इंस्टाग्रामवर ते प्रमोट करू शकतो. जसं एक जातबुवारी नावाचं नाटक मी आता पाहिलं ते विदर्भातल्या एका मुलाने लिहिलं होतं आणि तिकडच्या एका पद्धतीने जो जातीय संघर्ष आहे त्याच्याविषयी त्याच्या ते नाटक होतं. मी ते नाटक पाहिलं मला अतिशय आवडलं. आता मी त्या नाटकात काम करायला गेलो तर ते नाटकाचं भजव त्यापेक्षा मी ते नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचवं याचा प्रयत्न केला. म्हणजे मी माझ्या व्हॉट्सअपवर शेअर केलं, मी माझ्या इंस्टाग्रामवर शेअर केलं, त्या लोकांनी मला वर्कशॉप घ्यायला बोलवलं, ते वर्कशॉप घ्यायला गेलो. सो देवाणघेवाण होऊ शकते. मी आज तुझ्या याच्या सांगतो जर कोणी पुण्या मुंबई बाहेरचं नाटक करणारे असतील ग्रुप असतील आणि त्यांना असं वाटत असेल की आमच्यापर्यंत कार्यशाळा पोचत नाहीये किंवा आम्हाला शिकायचंय दादा पण आम्हाला आमच्याकडे पैसे नाहीये तर मी इथून ओपनली सांगतो की यू जस्ट गेट इन टच विथ मी थ्रू दीज पीपल. माझ्याकडे कोणी गेलं तर प्लीज मला सांगा किंवा मी ते सगळं युट्यूब खालचं बघत नाही पण हा कोणी पॉडकास्ट बघितला तर प्लीज खाली याच्यावर कमेंट करा तुम्ही वाचले तर प्लीज गेट इन टच विथ मी किंवा मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. इंस्टाग्रामवरचे 99% मेसेजेस मी वाचतो किंवा मला मेल करा. ओके आणि मी तुमच्या गावात येऊन फुकट कार्यशाळा घेईन. तुम्हाला यायचा जायचा आणि राहण्याचा खर्च आणि दोन वेळेचं जेवण काय जेवण वगैरे तुम्ही जे घरात बनवता ते जेवण राहायला काय तर एक बेड लागतो मला तेवढंच आणि एक स्वच्छ बाथरूम एवढी व्यवस्था तुम्ही करू शकला तर ठीक आहे. तुम्ही ती नाही करू शकला तरी हरकत नाही. मी स्वतःच्या खिशातले पैसे घालून घेईन आणि मी ते करेन कारण त्यात माझा आनंद. कारण की दशावतार सारखी नागपूर सारखे कोपऱ्यातली नाटक आहे राजा. मी उद्या दशावतार करायला गेलो किंवा दशावतार मी मेनस्ट्रीम वर आणला तर माझा तो कूळ नाही मला त्यातलं समजत. तू कर असं नाही त्याला आपण हातभार जर मी म्हटलं की त्याविषयी आपण बोलू शकतो. तुझ्या तर विदर्भातलं सांगितलं आमच्या दोघांनाही नाही माहिती ना कुणालाच माहित नाही की तिथलं पॉलिटिकल ड्रामा काय काय. सो हे पोचायला पाहिजे.
म्हणून निश्चितच पोहोचायला पाहिजे, पण या माध्यमातून आता ऑलरेडी पोहोचलो. येस, आणि हे नक्की होऊ शकतं. मला काय वाटतं पुढची नाटकातली दिशा काय वाटते की आपण एका प्लॅटफॉर्मवर येऊन देवाणघेवाण केली पाहिजे, आणि तेही असं असणार की मी शिकवणार आहे तुम्हाला, बरोबर आपला आपला एक्सचेंज आहे तो. मी पण शिकणार आहे चार गोष्टी तुमच्याकडून, तुम्ही शिकवायला नाही, म्हणजे वर्कशॉप मीच घेतोय तुमचं, पण मलाही माहिती की मी शिकतोय. मी हवं तर पुन्हा तिथंच येणार आहे की नाटक तुम्ही एनएसडीतून बाहेर पडल्यानंतरचा प्रवास हा तितका ग्लोबलाइज नाही होत आहे. म्हणजे महाराष्ट्रात येऊन जे काही पसरवण्याचं काम आहे ते नाही होत आहे. माझं असं म्हणणं की सत्यदेव दुबे असे म्हणायचे की तुमच्या नाटकाला जर 10 माणसं येत आहेत ना तर 10 येत आहेत की तुमचं ऐकायला, पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती दादा. आत्ता आत्ता पोहोचायला पाहिजे, लोकसंख्या वाढली आहे, आणि आता जर आपण तितक्या तळमळीने नाटक करत असू तर आता आपण असं म्हणून नाही चालणार ना की 100 लोक आलेत माझ्या नाटकाला, तर ते पोहोचवण्यासाठी काय करू शकतो आपण. माझं थोडस वेगळं मत आहे मी अगदी इमानदारी सांग. शांता गोखले मॅडमचं आणि इरावती कर्णिकचं एक पुस्तक वाचलं, सीन्स वी मेड नावाचं, तर ते मुंबईतल्या थिएटरच्या हिस्ट्री विषयी. ते तुम्ही ऐकलं तर लक्षात येईल की तू म्हणालास तसंच की त्यावेळेस नसरुद्दीन शाह, दुबेजी, काय तू सुलभाताई देशपांडे जी ग्रेट नावं घेशील ते सगळे लोक नाटक करताना पाच लोक. आज एवढं वाईट नाहीये चित्र, नाहीये नक्कीच. हो, मुंबईमध्ये तू आज पाहिलंस तर किमान दर महिन्याला 150 वर नाटकाचे प्रयोग होतात. आता मला सांग, आणि या प्रत्येक नाटकाचं जवळजवळ प्रत्येक नाटकाला या 80% तरी थिएटर भरलेलं असत. आता हे माझा अनुभव सांगतोय, मी स्वतः निर्माता, माझे पैसे टाकून ज्याला चाट बसतो. आता मला सांग, शहरात खूप चांगली परिस्थिती आहे, नक्कीच आहे. मला मान्य की गावागावात नाटकाचा प्रसार आणि प्रचार, पण मला असंही वाटतं कारण नाटक करणं हे महत्वाचंच वाटत नाही या लोकांना एका विशिष्ट गटांमध्ये. आता हा खूप मोठा प्रश्न आहे. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की गेल्या 20-21 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात विचार करणारी व्यक्ती, गांभीर्याने काहीतरी पाहणारी व्यक्ती, काहीतरी खोल बोलू पाहणारी व्यक्ती, या सगळ्याच महाराष्ट्रात आणि भारतभरात राजकारण्यांकडनं, पॉप्युलर मीडियाकडनं प्रचंड हसं झालंय. आणि यामुळे लोकांना काहीतरी गंभीर करणं, काहीतरी विचारपूर्वक करणं हे कमीपणाचं वाटायला लागलं. बर, आणि हे भयंकर धोकादायक, हे रोगी समाजाचं लक्षण आहे असं मला वाटतं. हे मी स्पष्टपणे म्हणतो. बरोबर, समाजाला जेव्हा विचार करणं हे असं वाटू लागतं, हे काय एवढ्या खोलात जाऊन ए काहीतरी साधं बोल, काहीतरी उथळ बोल, हलक बोल, काहीतरी हलक बोल, मला 2 मिनिटात माझं मनोरंजन कर, किंवा मला फक्त गाड्या उडवायच्या आहेत. म्हणजे 2 पद्धतीच आहेत. जर एक तुम्हाला गाड्या उडवायच्या आहेत आणि दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालायचं आहे, पण त्यांनाही फक्त बोलावं असं मला वाटत नाही, कारण दुसरीकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पण तेच करतात. ते मोठ्या गाड्या उडवत आहेत आणि ते क्लबच्या दारांमध्ये हे करतात, आणि सगळ्यांना चटपटीत. म्हणजे माझे गुरु आदिल हुसेन, परवा मी त्यांच्या एका मास्टर क्लासला गेलो होतो ज्या एका फिल्म फेस्टिवलमध्ये, तिथं फार चांगलं बोलले. ते म्हणाले की आपल्या सगळ्यांना जंक फूड आवडत. हा, जंक फूड खाणं कधीतरी चांगलं आहे कारण त्याने एकदम मजा येते, कधीतरी छान वाटत चव, पण जर तुम्ही रोज जंक फूड खाल्लं तिन्ही त्रिकाळ सर्व मील्स मध्ये तर तुमचं शरीर रोगी होत. त्याच पद्धतीने जर तुम्ही 24 तास एंटरटेनमेंटच्या मनावाखाली जंक कन्झ्युम केला तर रोगी समाज तयार होतो. जसं जंक फूड खाल्ल्यावर रोगी शरीर होत, तसंच मनोरंजन चटपटीत उथळ बटबटीत मनोरंजनाची जी सवय लागते आपल्याला, आणि इट ऍक्च्युली वर्क्स. खरंच तसा समाज रोगी होत चाललेला आहे. एग्री.
चांगला ऑडियन्स पण अजून तयार होत नाही तशी नाटकं बघायला, आणि जसा समाज तशी त्याची कला. हा कारण कोणीही काय होतं, एका विशिष्ट काळापर्यंत काहीतरी एक डिग्निटी होती, रिस्पेक्ट होता. हो आपल्याला माहित पण नसतं या नाटकात काय आहे, काय म्हणतायत हे लोक, यांना काय म्हणायचं आहे, हे काय संदर्भात आहे. कोणीतरी तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो की हे नाटक असं असं तुमचं काहीतरी हे करतंय, तुम्ही उठता लाठ्या घेता आणि तुम्ही घुसता आणि तुम्ही डोकी फोडायला, आणि हे कोण करतंय तर राजकारणी करतंय, कारण त्यांना त्यांचा फायदा बघायचा आहे. आणि तोही कसा क्विक फायदा बघायचा. गंमत कशी आहे, नाटक केल्यामुळे आपल्याला थोडी अक्कल पण येते ना. आता मला आली आहे थोडी अक्कल हे सगळं बघून, थोडीफार कोई ना आली आहे, फार आली असं मी म्हणत नाही, मूर्खच आहे मी. पण एवढं तर कळणे इतकं आहे की अरे तुम्ही आत्ता जे करताय ते खूप शॉर्ट साइटेड आहे तेवढ्या काळापुरतं, हे तेवढ्या काळापुरतं आहे. पण अशा पद्धतीचा तरुण वर्ग जेव्हा तुम्ही तयार करताय तेव्हा तो उलटा तुम्हाला प्रश्न विचारायला येणार आहे की नाही, त्यांना कधीतरी लक्षात येणार आहे की तुम्ही त्यांना सकस काहीच दिलं नाही, तुम्ही त्यांना कधीच त्यांच्या भवितव्य सिक्युअर करेल असं काहीच दिलं नाही, त्यांना विचार दिला नाही चांगला, तुम्ही त्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं नाही, चांगली मूल्य दिली नाही, आणि तुम्ही त्यांना संस्कार आणि संस्कृतीच्या नावाखाली फक्त डीजे दिला किंवा एकीकडे भोगवाद दिला जे श्रीमंतवर्गाचं आहे. माग कोणीच नाही आहे बघ, माग कोणीच नाही आहे, सर्व वर्ग आता निघाले, कोणालाच असं एकावर बोट ठेवता येणार नाही. आणि मी पण या समाजाचा भाग आहे, माझं पण काहीतरी यात कॉन्ट्रीब्युशन आहे. परवा एक खूप चांगला सिनेमा पाहिला, द टू पोप्स नावाचा, तर त्यात सिनेमा कशाबद्दल सोडून दे पण त्यात एक पोप दुसऱ्याला म्हणतो, वेन देर इज नो वन टू ब्लेम एव्हरी वन इज टू ब्लेम. सो एका कोणावर आपल्याला बोट नाही ठेवता येणार, त्यामुळे सगळे आपल्याकडे, आपण सगळे जे घडत आहे त्याचा भाग आहोत, आपण आपल्या परीने प्रयत्न करू. आता तू कोणतं नाटक करतोयस आणि आता कसं नाटकांमध्ये रमतोयस ते जरा आम्हाला. आता काय झालंय, मला जरा असं मी अमर फोटो स्टुडिओ केलं असतो ते, त्याच्यात मला मराठी व्यावसायिक नाटकाचा जो सगळा मजा असते, दौरे बिवरे हे ते प्रत्येक दुपारी इथं केलं, संध्याकाळी दुपारचा ऑडियन्स असा होता, कल्याणचा असा होता, ठाण्याचा असा आहे, दादरचा असा आहे, सगळे चांगले आहेत आणि माझ्यासाठी काही दुजाभाव नाही, मला सगळ्यांवर तेवढंच प्रेम आहे, सगळे सगळ्यांनी आम्हाला तेवढंच भरभरून प्रेम दिलंय, किंवा तुम्ही जरी टीका केली तरी सुद्धा तेच महत्वाचं आहे, कारण तेच आपला तो आपल्याला करार आहे, तुमचा हक्क आहे तो टीका करण्याचा. तर तिथून मला जरा फ्रेश व्हायचं होतं, म्हणून मग मी हिंदी नाटकाकडे वळलो. तर गेल्या वर्षी मी एक आईन नावाचं नाटक केलं. आईन म्हणजे उर्दू, त्याचा अर्थ होतो कायदा, नाही उर्दू शब्द आहे कायद्यासाठी जो होतो, तर आईन, तर कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज विषयीचं ते नाटक होतं. वरुण ग्रोवर तुम्हाला माहिती असतो, वरुण ग्रोवर एक लवाई बेमबेम नावाची मणिपुरी लेखिका आहे, तिनं सारा मरियम नावाची एक रायटर आहे अलीगडची, ती पूर्वा नरेश या सगळ्यांनी एकत्र येऊन लिहिलेलं हे नाटक होत. आणि 25-25 मिनिटाची नाटकली होती आणि खूप मजा केली आम्ही, आणि त्याच्यात खूप मजेदार थीम्स होत्या. आणि आता जे काही सगळं चाललंय त्यावर थोडस व्यंग, थोडस खोडसाळ पद्धतीने त्याची थोडीशी थोडी मजा घेणं, टर उडवणं असं सगळं होतं, वग असतो आपल्याकडे त्या बाजाचं होतं. पण त्याच्यातलं एक नाटक त्या बाजाचं होतं, एक नाटक फार्स होतं, एक नाटक प्रेमचंद वगैरेच्या तुम्ही गोष्टी वाचल्या असतील, थोडस प्रेमचंद किंवा हरिशंकर परसाई त्या कुळातलं होतं, असं वेगवेगळ्या नाटकले होते. आणि दुसरं नाटक मी करतोय जे गेल्या वर्षी आम्ही ओपन केलं, गोव्यात केलं आम्ही ओपन सेरेंडिपिटी फेस्टिवल मध्ये, माझा एक सिनियर आहे अमितेश नागपाल नावाचा, अमितेश ग्रोवर नावाचा, तर अमितेश ग्रोवरने डिरेक्ट केलंय मनी ऑपेरा असं त्याचं नाव आहे, द मनी ऑपेरा, मनी ओपेरा. आणि हा साईट स्पेसिफिक इमर्सिव्ह परफॉर्मन्स आहे, म्हणजे काय तर त्या एक जागा आम्ही घेतो ते नाट्यगृह नसतं, गेल्या वर्षी आम्ही बिल्डिंग घेतली भाड्याने आणि त्या बिल्डिंगच्या 7 मजल्यांवर ते नाटक बघतो. आणि नाटक बघायचं तर तुम्हाला सगळ्यांना येऊन त्या बिल्डिंग मध्ये, म्हणजे बिल्डिंग पाशी यावं लागतं, आणि नाट्यगृहाऐवजी खऱ्या बिल्डिंग मध्ये ते नाटक घडतं. आता गेल्या वर्षी जेव्हा मी केलं तर ती अर्धवट बांधलेली बिल्डिंग होती, गोव्याच्या मध्यात, पणजीच्या मध्यात, सगळ्यात एक अल्टिनो नावाचा अत्यंत अतिश्रीमंत लोकांचा आणि खूप महत्वाचे व्हीआयपी राहतात असा एक एरिया,
आणि ते टेकडी येते अशी छोटीशी, आपल्याकडे अशी वेताळ टेकडी शहराच्या मध्यात येत असं, अल्टिनो असं नाव आहे. तिथं अनेक वर्ष एक न बांधली गेलेली बिल्डिंग आहे, रिकामी पडून आणि सिमेंटचा सांगड आहे. त्याच्या मग वेगळी हिस्ट्री, ती आम्ही भाड्यानं घेतली आणि प्रत्येक खोलीत एक एक परफॉर्मर बसवला, प्रत्येक खोलीत एक ऍक्टर आहे. आता मी ऍक्टर पण म्हणणार नाही, कारण त्यातले काही जण ऍक्टर आहेत, काही जण हौशी नट आहेत आणि काही जण हे नटच नाही. तुम्हाला आम्ही सांगणारच नाही कोण नट आहे आणि कोण खरा माणूस आहे, आणि प्रत्येक माणूस गोष्ट सांगतोय. त्यातले नट जे आहेत ते खोटी गोष्ट सांगतायत, म्हणजे फिक्शनल गोष्ट सांगतायत, आणि जे खरे लोक आहेत ते त्यांची खरीच स्वतःची आयुष्यातली गोष्ट सांगतात. आता तुम्हाला माहितच नाही खरी गोष्ट कुठली आणि नाटकातली गोष्ट कुठली. आणि तुम्ही जसं चित्राचं प्रदर्शन बघता, तुम्ही एका चित्रापाशी जाता, मग दुसऱ्या चित्रापाशी जाता, मग तिसऱ्या चित्रापाशी, तुम्ही ठरवता एक चित्र मी किती वेळ बघायचं. तसं तुम्हाला सोडून दिलेलं आहे बिल्डिंग मध्ये, तुम्ही ठरवायचं मी शुभमची गोष्ट किती वेळ ऐकणार, लीलाधरची गोष्ट किती वेळ ऐकणार, सूरजची किती वेळ ऐकणार, आणि त्या सगळ्या गोष्टी या एकाच थीमने एकमेकांना बांधल्या गेल्या, ती म्हणजे पैसा. द मनी ऑफ इट, द मनी ऑफ इट. पैशाचं माणसाशी काय नातं आहे, माणूस मोहाशी पैशाशी कसं डील करतो या विषयीचं ते नाटक. आता हे नाटक डिव्हाइस्ड परफॉर्मन्स, डिव्हाइस परफॉर्मन्स म्हणजे काय, तर आता हा खूप चांगला आपल्यासाठी मराठी मुलांसाठी मराठी नाटक करण्यासाठी मोठी गाठ उकलली. पण मी म्हटलं तसं आपल्याला लेखक लागतो नाटक करायला. हे नाटक करताना आम्ही आलो, आमचा दिग्दर्शक जो आहे अमितेश बरोबर, त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही ना तुमच्या आयुष्यातल्या अशा चित्रविचित्र गोष्टी सांगा की तुमच्या नातेवाईकांनी किंवा तुम्ही कुठेतरी ऐकलंय, तुमच्या शहरातला एखादा गावातला एखादा माणूस किंवा तुम्ही न्यूजपेपर मध्ये वाचलंय की पैसा कमावण्यासाठी लोकांनी काय चित्र विचित्र गोष्टी केल्या. आणि नटही त्याने तसेच निवडले होते. म्हणजे मी एक आहे, एक आसामची मुलगी आहे, एक आपल्या विदर्भातली स्नेहलता तागडे नावाची फार अप्रतिम नटी, मराठीच मुलगी आहे जी नंतर एनएसडीला गेली, नागपूरची आहे ती आहे, वगैरे वगैरे. अजून एक असाच आसामचा एक मुलगा आहे वगैरे वगैरे, पंजाबचा एक पोरगा. आम्ही आपापल्या गोष्टी घेऊन आलो, त्या गोष्टी आम्ही इम्प्रोवाइज करत राहिलो. तो वेगवेगळे टास्क द्यायचा, आता ही गोष्ट अशा पद्धतीनं सांग, हे मला आवडत नाही, याच्यात थोडं असं लिहून आण, तर आमच्या लिखाणाच्या याने आम्ही ते इम्प्रोवाइज करत करत असा आम्ही एक आठवडा घालवला. त्याचवेळी सारा मरियम जी आमची नाट्य लेखिका आहे ती तिथं बसायची, आम्ही कॉन्सेप्ट डिस्कस करायचो, आणि या सगळ्या घुसळणीतून तिने नवनव्या कथा तयार केल्या आणि त्या ओरिजिनल कथा. आणि एका बिल्डिंग मध्ये घडत, लोक आपल्या सोबत ट्रॅव्हल करतात. आता सुरुवात होते पार्किंग मध्ये, लोक येतात, तुम्हाला माहितच नाहीये की कोण नट आहेत आणि कोण प्रेक्षक आहेत, कारण आम्ही प्रेक्षकांमध्ये मिक्स झालो. एक माणूस येतो, तो पैशाविषयीचा ओपेरा गायला लागतो, गातो, हळूहळू आम्ही बाहेर पडतो आणि आम्ही लोकांना अल्युअर करतो. आता अल्युअर करताना म्हणजे कसं, आम्ही लोकांना बोलावतोय, पण आमच्या खेळाचे काही नियम आहेत. आम्ही आओ आओ, इधर चलो, मैं दिखाता हूं, अच्छा हाँ, आई आई आई, असे कुठलेही ऑब्व्हियस जेस्चर किंवा शब्द म्हणू शकत नाही म्हणू शकत. आम्ही गाणी म्हणू शकतो, आम्ही तुझ्या अगदी जवळ येऊन काहीतरी एखादं वाक्य स्क्रिप्ट मधलं कुजबुजू शकतो आणि तुला बोलावू शकतो, आणि असं करून आम्ही लोकांना घेऊन खेचून घेतो. आणि प्रत्येक मजल्यावर माणसं तीन विभागात, म्हणजे तिसऱ्या मजल्यावर काही लोक जातात, दुसऱ्यावर जातात, पहिल्यावर काही जातात, आणि एका मजल्यावर एका वेळी एकच गोष्ट चालू आहे. आणि मी दुसऱ्याची गोष्ट संपता संपता तिथं जातो आणि त्याला घेऊन माझ्या खोली देतो आणि माझी गोष्ट सांगतो. आणि थिमॅटिकली आहे, त्यामुळे तुमची एखादी गोष्ट मिस झाली. आणि नाटकाची मजा अशी आहे, आणि हे डिरेक्टरचं पॉलिटिक्स आहे, की कसंही तुम्ही बघितलं तरी तुमच्या दोन किंवा तीन गोष्टी सुटतात, कुठलंही कॉम्बिनेशन पाहिलं तरी. जर पूर्ण गोष्ट ऐकायची ठरली तर अर्ध्या अर्ध्या ऐकल्या तर सगळे अर्ध्या अर्ध्या ऐकू शकतो. म्हणजे शेवटी काही एक भाग तुमचा राहून जातो. त्याचं म्हणतंय जगणं असं आहे, आमच्या डिरेक्टरचं म्हणणं आहे जगणं असं आहे. तुम्ही आता इथं बोलताय पण तुमचं काहीतरी मिस होत आहे आता तिकडे, आणि हे त्याचं पॉलिटिक्स आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की चला हे मिस झालं. आता दोन पर्याय, तुम्ही परत याल
पण तुम्ही परत याल तेव्हा तुम्ही त्या बघाल पण आधीच्या सुटल्या. तर नाटक काय काय पद्धतीचा अनुभव देत असतो हे मला मनी ऑपरात कळत. आता हे गोव्यातलं दिल्लीत आलं, दिल्लीत 7 मजली बिल्डिंग नाही, आता 2 मजली बंगला आहे. आणि माझं पात्र ते लक्षात घ्या, माझं कॅरेक्टर ते, पण माझा रोल बदलला. म्हणजे मी तेच पात्र करतोय पण आता मी सूत्रधाराची भूमिका करतोय. मी तीच गोष्ट सांगतोय पण सूत्रधाराच्या भूमिकेतून सांगतोय. आणि प्रत्येक वेळी आम्ही त्या त्या इमारतीची हिस्ट्री सांगतो आणि ती हिस्ट्री पूर्णपणे फिक्शनल आहे. ती आम्ही काही भाकड कथा सांगतो तयार. हे कुठून आली कल्पना? तर जयंत पवारांच्या कथेतून आली. आम्ही जेव्हा पैशाविषयीचं हे नाटक बनवत होतो तेव्हा मी माझ्या लेखिकेला म्हटलं, दिग्दर्शकाला म्हटलं की आमच्याकडे जयंत पवार नावाचे फार सुंदर लेखक. ते काय म्हणाले की जेव्हा मटेरियलशी तुमचं काहीतरी नातं तयार होतं, म्हणजे मुंबईतल्या मिल मधल्या कामगारांविषयी त्यांनी अप्रतिम कथा केली. मिल मधले कामगार आणि त्यांच्या पिढ्या आणि मुंबईच्या मिल्स यांचं प्राक्तनच एकत्र झालं. ते एकमेकांपासून वेगळंच काढतायत. म्हणजे जवळजवळ कारखान्याचं जे प्राक्तन तेच त्या काम करणाऱ्याचं प्राक्तन. लक्षात येत आहे. मी म्हंटल तसं या बिल्डिंगशी ज्याचं नशीब बांधलं गेलंय असं आपण एक पात्र बांधूया. कारण या बिल्डिंग मध्ये काय येत आहेत लोक, तर आता दरवेळी गेलो की आम्ही ती गोष्ट बदलतो. गेल्या वेळी ती बिल्डिंग पूर्ण बांधून झाली नव्हती म्हणून त्याच्याविषयी आम्ही भाकड कथा सांगितली. यावेळी आम्ही गेलो तर ही बिल्डिंग 6 वर्ष बंद होती. ज्याच्यात आम्ही नाटक उघडलं तर दिसलं त्याच्यात भयंकर फंगस आहे, दिमक आहे, म्हणजे वाळवी आहे आणि जंग आहे, मतलब गंज चढलाय सगळ्या लोखंडावर. तर दिमक, जंग आणि फंगस याच्या अराउंड आम्ही एक कथा बांधली. फिक्शनल फिक्शनल. पण मला सांगायचं आहे असं की लोकांना खरी वाटली पाहिजे. मी लोकांना आत घेऊन येतो. पहिला अर्धा भाग सांगतो, दुसरा अर्धा भाग मी वेगवेगळ्या लोकांच्या खोलीत जाऊन सांगतो आणि तिसरा भाग नाटक संपल्यावर मी सगळ्यांना सांगतो. आणि आमच्या दिग्दर्शकाचं असं म्हणणं आहे की कुठल्याही कथेच्या मध्ये टाळ्या नाही वाजल्या पाहिजे. आता का नाही वाजले पाहिजे? जसं आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला एका गोष्टीवर हसू आलं तुम्ही हसाल, तुम्हाला एखादं वाक्य आवडलं तर तुम्ही एक किंचित स्माईल येईल तुमच्या चेहऱ्यावर. तुम्ही टाळ्या नाही वाजवणार. का? कारण तुम्ही परफॉर्म करता हे काढून टाकायचं. मी खरा माणूसच आहे जो गोष्ट सांगतो. आता खऱ्या माणसाचं एखादं गोष्ट ऐकताना आपण टाळ्या वाजवू मस्त बोलला तुम्ही नाही. त्यामुळे त्याचा थॉट असा आहे की कोणी टाळ्या वाजवला की तुम्ही वाईट ऍक्टिंग करताय. म्हणजे कळलं की तुम्ही नट आहात. आणि कधी 2 माणसं आहेत माझी कथा ऐकायला, कधी 15 आहेत, कधी 50 आहेत, कधी 1च आहे. तर असंही झालंय की मी एका माणसाला कथा सांगितली. आणि एका माणसाला साठी जेव्हा तुम्ही नाटक करता तेव्हा इतकं वेगळं काहीतरी तयार होत. अजून एक मजा सांगतो. काय अजून सांगतो? तर एका माणसाला त्या माणसाला इतकं स्पेशल वाटत आणि त्याला कळतच नाही खरं आहे का खोटं आहे. तो गप्पा मारायला लागतो. तर कित्येकदा असं झालंय की ती माणसं तुम्हाला तुमच्या गोष्टीविषयी प्रश्न विचारायला लागतात जे स्क्रिप्ट बाहेरचे असतात आणि तुम्हाला उत्तरं द्यायला लागतात. तुम्ही बेअरिंग नाही सोडून चालत, ओ माझी गोष्ट झाली चला असं नाही करायचं. मी करता कम्युनिकेट हो नाटकात. नाटकातच हेच नाटक आहे. एकदा 2 तासाचा पडदा उघडला की ते होईपर्यंत मी ते पात्र आहे. आता मला जे उत्तर तुझ्या प्रश्नाचं द्यायचं आहे ते त्या पात्रासारखंच द्यायचंय. अजून एक मजा अशी होते त्याच्यात की कधी कधी लोक मला त्या बिल्डिंग मधलाच समजतात आणि मी दुसऱ्यांच्या कथेत घुसलो की लोक भांडतात अरे तो असं म्हणतोय. आणि त्या कथा सुद्धा साध्या सुध्या नाही आहेत, अशा डिस्टॉर्टेड आहेत. मी त्या काही सुंदर कथा नाहीत. म्हणजे एक कथा अशी आहे की एक मुलगी आहे जी ती आसमीज मुलगी करते, फार सुंदर कथा आहे. तिची अशी कथा आहे, ती स्वतःचीच कथा सांगते की जेव्हा मी रडायचंय तेव्हा माझे अश्रू तळ्यात पडायचे आणि त्याची नाणी व्हायची. त्यामुळे संपूर्ण शहराचं किंवा गावाचं हॅपीनेस जो आहे, पैसा मिळणं जे आहे, ते एका माणसाच्या दुःखावर अवलंबून आहे. कारण ती रडली तर त्याचे अश्रू तळ्यात पडणार आहेत आणि त्याचा पैसा होणार आहे. आणि गावातले लोक मासे जसे गळ टाकून किंवा जाळ टाकून मासे काढतात तसं पैसे काढतात. आता तिच्यावर यक्ष प्रश्न आहे की तिने रडणं थांबवायचं का रडू चालू करायचं. आता याच्यावरनं किती काय बोलून जाता तुम्ही.
भांडवलशाही अशीच असते ना. आपण जे बघतो की तुम्ही जे फर्स्ट वर्ल्ड मधले लोक स्वस्तात कपडे घेतात, काय आता मी ब्रँडची नावं नाही घेत, ब्रँडची नावं सगळ्यांनाच माहिती, ते बिचारे बांगलादेशमध्ये कोणतरी राबत असते त्यांच्यासाठी. सेम भारताच तसं होतं. आता भारत जरा स्वतःच्या पायावर उभा राहिला, फुली बदलेल चित्र, याच रूप आहे ना. हो भारी होत्या. तर आणि प्रत्येक गोष्टीत असं आहे रे, म्हणजे एक माणूस आहे आणि आता आपण बघू शकतो, एक माणूस आहे जो अशा एका ठिकाणी तो सगळं संपूर्ण त्या सूट मध्येच असतो आणि त्या सूट मध्येच त्याची गोष्ट सांगतो. एके ठिकाणी शहरावर अणुहल्ला झालेला आहे आणि आता ते शहर साफ करायचं, जमीनदोस्त झालंय शहर, पण तिथला कचरा तर साफ करायला पाहिजे ना. तर बाहेरच्या देशात ते कुठे जागा माहित नाही, पण गरीब घरातली माणसं मायग्रंट लेबरर्स जसे जातात तसा तो गेलाय आणि तो साफ करतो. आणि तो म्हणतोय की चार स्टेजेस आहेत मुआवजे की, चार ये है. पहला मुआवजा मिलता है जब आपको कोई थोड़ा सा कुछ हो जाता है, जैसे आपको खांसी आने लगे, जब आपको खुजली आने लगे, आणि असं करत करत दरवेळी तुमची बॉडी जेवढी डॅमेज तेवढा मोठा मुआवजा, तेवढं मोठं कॉम्पेन्सेशन. तो म्हणतो अभी चौथा मुआवजा मिलने के लिए रुका हूं, पर वो तो तभी मिलता है जब आपका एक फेफड़ा चला जाए या आपको कैंसर जैसी कोई बीमारी हो जाए. सोच रहा हूँ वो कब हो जाए, क्योंकि वो पैसे जब मिलेंगे गाँव में मेरा घर बनेगा. आणि त्याच्यात अशी मजा आहे की त्याच्या बायकोने त्याला एक करदोटा दिलाय, तो त्या कमरेला बांधलाय आणि सांगितलंय हा काढू तो भाई माझी आठवण आहे, हे मेरा बंधन आहे. तो म्हणतो तिच्या आयला त्यामुळे ना मी आजारी पडत नाही. तिनं ते मग आता किती कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, किती सुंदर आहे. बर कोणीच परदेशी माणूस लिहू शकणार नाही, कारण हा माणूस गावातल्या पेरूच्या झाडाविषयी बोलतोय. म्हणजे आपण जे आता नेटफ्लिक्स वर बघतो सायफाय हे क्लेवर असतात, सुंदर असतात, पण भारतीय फिलिंग नसतं. घरचा फील, माणूसच लिहू शकतो घरचा फील. आणि भारतीय माणूस अशा पद्धतीने जगण्याकडे बघतो. आता खरं खोटं अंधश्रद्धा यात मी जात नाही, पण हे जे आहे की कोणीतरी मला एक माझ्या आजीनं काळा दोरा बनलाय बावर जो मला कुठेही जगात प्रोटेक्ट करणार आहे. पण इट इज व्हेरी मच प्लॉसिबल की आज एक गावात युपीच्या गावातला किंवा महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातला एखादा गरीब माणूस हा कामासाठी दुबईत गेला आणि तिथं एखादं अणुभट्टी समजा खराब झाली तर त्याला बिचारा जाऊन तिथं स्वतःचा जीव धोक्यात जाऊन काम करायला लागेल. त्याला आठवेल आपल्या गावाकडचं चिंचेचं झाड. तर असं गुंतागुंतीचं नाटक आहे. तर हे नाटक मी आता करतोय, मला एवढं आवडतंय नाटक की मी बोलायलाच लागतो. पण आय होप आमची इच्छा आहे की ते इतर शहरांमध्ये, पण तुम्ही गोव्यात पाहिलं, ते गोव्यात पाहिले लोक दिल्लीला आले ते म्हणाले आले इथं पूर्ण वेगळं आहे. दिल्लीला पाहिलेलं आता कोणीतरी मुंबईतील म्हणाल चालेल इथं तर अजूनच वेगळं केलं. आणि ही मजा आहे. आणि प्रत्येक प्रयोग बदलतो आणि एका प्रयोगात आम्ही दोनदा किंवा तीनदा गोष्ट सांगतो आणि असे दोन असे 30 प्रयोग केले आम्ही. म्हणजे एक गोष्ट आम्ही 100 वर वेळा सांगितली 15 दिवसात. आणि म्हटलं तसं वेगवेगळ्या लोकांना, कधी 10 लोकांना, कधी 4 लोकांना, कधी 1 लोकांना. प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स आहे याला? काय आहे इमर्सिव्ह, त्यामुळे तुम्ही एकदा ते जगात घुसलात की हरवला की हरवलात तुम्ही. पण ते हरवणं कसं आहे, अम्युजमेंट पार्क सारखं नाहीये. तिथून तुम्ही फक्त हशा टाळ्या असं किंवा एक काय म्हणूया त्याला फक्त सेन्सरी अनुभव घेऊन नाही पडत, ते तुम्हाला विचार करायला लावतो, ते तुम्हाला विचित्र ठिकाणी पकडत. ते तुम्हाला त्यावेळेस कळलं की गोष्टीचा नाटकाचा काय प्रभाव होऊ शकतो. कारण ही हा मुलगा आता ही गोष्ट सांगायचा, आता ही गोष्ट ऐकल्यावर जर तुमचं काय होत असेल बघ, किती ती लागत असेल गोष्ट तुम्हाला आतमध्ये. आणि मी त्या गोष्टीत घुसतो आणि माझी गोष्ट आहे ती फायद्याविषयीची, मुनाफा. आणि मी मुनाफा कैसे कमाय इसके बारे में मैं आपको बताता हूं असं. तर लोक ऑलमोस्ट चिडायचे रे. पण हेच डिरेक्टरचं पॉलिटिक्स आहे, कारण आपलं आयुष्य असंच आहे. आपण काहीतरी सुंदर बघतो बाहेर येतो आणि इमिजिएटली काहीतरी फायद्याचं मुनाफ्याचं इन्व्हेस्टमेंट करा, पैसे कमवा, हे करा, याच्याविषयी काहीतरी ऍड येते. किंवा असं होतं ना, आपण काहीतरी चांगली फिल्म बघतो आणि मध्येच काहीतरी आपने क्या म्युच्युअल फंड्स खरीदा है या आप खेलिए रमी और जीतेंगे इतना पैसा. असं वाटतं रे आता मी काहीतरी एका माईलेकरांची गोड गोष्ट ऐकत होतो रे, कुठलं तरी नाळ सिनेमा समजा मी बघत असेल पण मध्येच अशी जे होत आपलं तो अनुभव. आणि त्याच्यामुळे या जगाविषयी आपल्याला काहीतरी कळायला लागतं. त्यामुळे लोक जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते असे
त्यांचे चेहरे फाटलेले असतात, विचित्र कुठेतरी जाऊन लागलेलं असतं. आणि हे नाटक खूप श्रीमंत लोक पण बघायला आले. तर आता हे मुनाफा किंवा बीमा बेचना वगैरे, तर माझं पात्र सतत विकण्याविषयी बोलत असत. तो बीमे की तरह बेची जाए तो कोई भी चीज बिक सकती है आज की इस दुनिया में. तो उसने लोगों को बोला आप एक साल के मनोरंजन का बीमा खरीद लीजिए, एक साल के मनोरंजन पे बक्सने का आपके पास पैसा है. तो देखिए एक मनोरंजन, एक साल के मनोरंजन का पैसा आप मुझे एक बारी में दे दे, एक साल तक आप इस अजायब घर को अजूबे से भरा हुआ पाइए. म्हणजे काय सबस्क्रिप्शन. आता हे लोकांना कळतं तेव्हा लोकांना कळतं की जायला आपलंच आहे, आपलंच आहे रे, असंच जगतो आपण. तर तसं काहीतरी होतं लोकांना हरवलं. लोक त्या ह्याच्यात जातात की ज्याला हा ऍक्टर होता का खरं माणूस. म्हणजे गेल्या वर्षी आमच्या नाटकात एक स्टॉक ब्रोकर आहे, तो खरा स्टॉक ब्रोकर आहे. तो स्टॉक ब्रोकिंगची गोष्ट सांगतो स्वतःची की मी यांचे एवढे कोटी लावले, यांचे तेवढे कोटी भिजवले, याचे मी एवढे कोटी फायदा करून. आणि म्हणतो माहिती का शेवट माझं कसं होणार आहे, तो लोकांना त्या बिल्डिंग सातव्या चौथ्या मजल्यावर तो गोष्ट सांगतो. खाली स्मशानभूमी आहे आणि ती अशी अजून खाली आहे, टेकडीच्या खाली दूरवर दिसते. तो लोकांना गोष्ट सांगितल्यावर घेऊन येतो बाल्कनी आणि दाखवतो ते बघा तिथं माझा एंड होणार आहे. ते थडग दिसतंय, ख्रिश्चन होता माणूस, ते थडग दिसतंय ते माझ्या वडिलांचं आहे, ते माझ्या आजोबांचं आहे, तिथंच कुठेतरी मला जाऊन पुरणार. आणि खरंच होतं, म्हणजे खरंच त्याच्या आजोबांचं थडग होत. आता माणूस बाहेर पडतो तुझ्या मायला काय झालं माझ्या बरोबर असं नाटक. महाराष्ट्रात काय प्रयोग वगैरे कसे काय प्रयत्न तर आहे वेगवेगळ्या शहरात मोठे प्रकरण मोठ आहे. बघा आता या माध्यमातून मी सांगितलंय तर काय तुमच्या तू मगाशी वर्कशॉप बद्दल बोलत होता आणि सगळ्यांना माहिती आहे की दादा गावागावांमध्ये येऊन आपल्याला शिकवणार आहे, पण दादा ऑक्सफर्ड मध्ये जाऊन तिकडे युकेला वगैरे जाऊन वर्कशॉप घेतोय, हा ना दादा. ती एक मजा झाली, मी युकेला फिल्म शूट करायला गेलो होतो आणि माझी एक मैत्रीण ऑक्सफर्ड मध्ये शिकते, तर त्यांच्याकडे असा प्रघात आहे, ती ऑक्सफर्ड ड्रामॅटिक युनिव्हर्सिटीत काम करते. त्यांच्याकडे असा प्रघात आहे की कोणी माणूस आला समजा माहितीचा वगैरे असं, तर ते पोस्टेड ठेवतात की असा एक माणूस येतोय याचं हे एक्सपर्टीज आहे. मग त्यांना वाटलं की हा माणूस कडे खरंच काहीतरी आहे बाबा शिकवण्यासारखं, ते बोलत होतं. त्यांना वाटलं बाबा आता मी काहीतरी शिकू शकतो, तर म्हणून मी जाऊन एक वर्कशॉप घेतलं ऑक्सफर्ड ड्रॅमॅटिक युनिव्हर्सिटीसाठी. पण मला सांगायला फार अभिमान वाटतो आणि माझ्या दोन अर्थाने अभिमान वाटतो की एक तर माझे गुरु आदिल हुसेन यांचे पण तुम्ही इंटरव्ह्यूज आता बरेच बाहेर ऐका, तर त्यांचं शिक्षण तुम्ही लक्षात घेतलं तर त्यांनी खूप भारतीय तत्वज्ञानात, भारतीय मेडिटेटिव्ह टेक्निक ज्याला आपण म्हणतो, इंडियन ट्रॅडिशन मधल्या खूप गोष्टी घेऊन नवे नवे ऍक्टिंगचे एक्सरसाइज तयार केले आणि ते भारतीय साधनं वापरून केले असल्यामुळे अजूनपर्यंत त्याचा प्रचार प्रसार तेवढा झालेला नाही. तर मला इतका अभिमान वाटला की ते जाऊन त्या मेडिटेटिव्ह टेक्निक्सवर फक्त श्वास आणि चालण्याचे काही एक्सरसाइज आहेत, व्यायाम आहेत, काही सराव जे पूर्णपणे बुद्धिस्ट आणि हिंदू इंडियन ट्रॅडिशन्स मधून आलेले, तर ते मी सगळे त्यांना दिले आणि 2-2.5-3 तासाच्या सेशन नंतर ती सगळी ऑक्सफर्ड मधली लोक आणि तिथं पण बऱ्याच देशातली लोक आलेली आहेत ना, तिथे काय फक्त ब्रिटिश लोक नाही आहेत, ते ज्या ठिकाणी गेले होते तिथं मला त्या एक्सरसाइजची पॉवर कळली. तर मला असं वाटलं की एवढं संचित आहे आपल्याकडं, आपण हे काय करत बसलोय बाकीचं पडतो सगळं. आपल्या तरुण वर्गापर्यंत हे पोहोचलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटलं. म्हणून मी म्हणतोय तुम्हाला हवं असेल तर मी येऊन, आणि ही वर्कशॉप फक्त ऍक्टरसाठी असं समजू नका. मी आता काही वर्कशॉप, एक मॉड्यूल तयार करणार आहे वर्कशॉप फॉर नॉन ऍक्टर्स, कारण ऍक्टिंगचे नाटकाचे अनेक सराव असे आहेत की जे साध्या माणसाकडून बरेचदा काय होतं, धकाधकीच्या जीवनात माणूस हे विसरून जातो की हे जे दिलंय निसर्गानं आपल्याला हे सर्जनशील वाद्य आहे, हे नुसतं फंक्शनल नाही आहे. ऊठ बस किंवा तुम्ही जे काम करताय त्यासाठी गाडी चालवा, खाणं पिणं झोपणं एवढ्यासाठीच नाही आहे, किंवा नुसतं काहीतरी दूर बसून बघणं, हे एक्सप्रेसिव्ह माध्यम आहे, हे एक्सप्रेस करण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, हे जे आपल्याला दिलंय ते निसर्गाने आणि ते आपण विसरून जातो.
तर यू कॅन गेट बॅक टू इट. नाटकातले काही एक्सरसाइज करून पुढे जाऊन तुम्ही त्याचं नाटक कराल नाही कराल तुमचा मुद्दा आहे, पण ते जर तुम्ही रोज केलं तर माणूस म्हणून तुम्ही इतके तुमचं मानसिक आरोग्य चांगलं होईल, तुमचं शरीर स्वास्थ्य वाढेल. आणि जे तू म्हटलास की तुम्ही थोडे जास्त विचार करायला लागाल, थोडे जास्त संवेदनशील व्हाल. आज जे आपण बघतो की एवढ्या तेवढ्यावरनं रस्त्यावरनं मारामाऱ्या म्हणजे अरे काहीतरी तू माझ्या गाडी पुढं का घातली आणि याच्यावर माणसं जीव घ्यायला हे भयंकर आहे बाबा. हे आणि भारतभर घडतंय. हा काही समाज आहे का? रोगी समाज आहे. पण आता हे खूपच मोठं काम झालं बाबा. हे काय एवढं काय मला वाटत नाही त्याच्यात कपॅसिटी. पण तुमच्या गावात तुमच्या शहरात तुम्हाला हवं असेल तर मी वेळ काढून 2 महिने लागतील. मी असं म्हणेन की 2 महिन्यानंतर वेळ किंवा आपण पुढच्या वर्षी करू, पण मी नक्की करेन. तर मला खूप चांगलं वाटलं की ऑक्सफर्ड मध्ये काय सगळे ड्रॅमॅटिक युनिव्हर्स ड्रॅमॅटिक सोसायटीने केलं होतं, पण त्यात काय असे पण लोक आले होते की जे पूर्ण वेळ अभिनय नाही करत किंवा त्यांना नाटकाशी काही संबंध नाही, पण त्या एक्सरसाइज करून 2 तासात 3 तासात जो बदल झाला. आता परवा ती मैत्रीण माझ्याशी गप्पा मारत होती, ती आता ऑक्सफर्डहून आली होती सुट्टीत, तेव्हा ती म्हणाले अजूनही लोक तुझ्या वर्कशॉप विषयी बोलतात. आणि यात काही माझं क्रेडिट नाही, मी परत तेच सांगतोय, ते विद्येचं क्रेडिट आहे. जी विद्या माझ्या गुरूंनी मला दिली, जी त्यांच्या गुरूंनी त्यांना दिली, जी त्यांच्या गुरूंनी त्यांना दिली, त्याची त्याचं ते क्रेडिट आहे असं मला वाटतं. आदिल हुसेन सरांचं नाव मगाचपासून बऱ्याचदा येत आहे. त्यांच्यासोबत तू एक भारत दौरा केलास, क्राफ्ट वरती तू काम करत होतास, तो काय किस्सा आहे? ते आता मी तुला सुरुवातीला सांगितलं की मला असे प्रश्न होते की साधी गोष्ट की मी परफॉर्मन्स करण्याआधी माझा मला टेन्शनच येतं, हातापायला घामच येतो, हृदयाची दडदड वाढते, हे कसं बदलू? इथपासून ते अत्यंत गंभीर प्रश्न जो प्रत्येक नटाला पडतो की माझा प्रत्येक रोल वेगळा कसा असेल, किंवा मी इमोट कसं करू, की बाबा रे आत्ता रडायचं आहे, आत्ता मी कसं करू, व्हॉट इज इट दॅट इज गोइंग टू मेक मी क्राय, रिअली क्राय, अभिनय नाही. अँड इट इज अ क्राफ्ट, इट इज ॲब्सोल्युटली क्राफ्ट. असं काहीच नाही की मी आत्ता काहीतरी खूप एव्हरी वन कॅन अचीव्ह. हे जे प्रश्न होते माझे पहिल्यांदा मला असं वाटलं की, आणि परत मी म्हटलं तसं, जसा शिष्य म्हणजे गुरु शोधत असतो ना, तर ते बसायला लागतं, ते असं पझल सारखं असत, ते त्या साच्यात तोच बरोबर जाऊन हे बसतो. तर आदिल हुसेन किंवा अतुल पेठे यांच्या व्यतिरिक्त जे माझे गुरु आहेत, माझे जे कोण शिक्षक आहेत, त्यांच्याविषयी मला आदर आहे, माझी मर्यादा असेल की मी त्यांच्याकडनं ती विद्या घेऊ शकलो. पण या दोन गुरूंकडे जेव्हा मी गेलो तेव्हा मला असं वाटलं ही विद्या जी आहे यांच्याकडे ती मला पाहिजे. मी म्हटलं तसं मी स्वार्थी आहे, तर मी असं म्हटलं की पण त्यांचं कसं आहे, त्यांचे सगळे उपचार जे आहेत ते आयुर्वेदिक हळूहळू आयुर्वेदाला काय लागेल, चहा बंद कर, तो येणे सांगणार ही गोळी घे उद्या सकाळी ऍसिडिटी कमी झालेली, तुम्हाला काय खातोस तू, चहा बंद, आंबवलेला पदार्थ खाऊ शकत नाही, मसालेदार 7 नंतर बंद रात्री, हळूहळू करत माझा कफ वात पित्त रुळावर येत. आणि मग पण कसं असतं आयुर्वेदाचं, समूळ नाश, रोगाचा समूळ नाश, परत उद्भवणार नाही. तर जेव्हा त्यांचं 15 दिवसाचं कार्यशाळाचे जेव्हा ते 15 दिवस आम्हाला शिकवायला आलं ते इंडस्ट्रीत, मला असं वाटलं यांच्याकडे ती विद्या आहे. पण हा आयुर्वेदिक उपचार आहे, ह्या अंगात भिनायला पाहिजे, याला आपण 1-1.5 वर्ष द्यायला पाहिजे. म्हणून मग एनएसडी नंतर बाहेर पडल्यानंतर मी असा विचार केला की ही विद्या आपण पूर्ण वेळ, मग मी सगळ्या व्यावसायिक कामांना त्यावेळी नाही म्हंटल, एनएसडी तुम्हाला छोटी फेलोशिप पण देतं, तर ती छोटी फेलोशिप मिळाली, बेसिक पैसे असतात, जेमतेम महिन्याचा तुमचा जेवणा खाण्याचा खर्च निघतो, राहण्याइतकेही पैसे नसतात. पण त्यावेळेस मग आदिलदा त्यावेळी पूर्ण वेळ शिकवत होते, आता ते खूपच वेगळं आहे त्यांच्या फिल्म, त्यांना अक्षरशः काहीच वेळ नसतो शिकवायला. पण त्यांच्याबरोबर मग आसामला मी गेलो. आसामला तिनसुकिया नावाचं एक छोटंसं गाव आहे, तिथे आमच्या एका पासआउटने वर्कशॉप ऑर्गनाईज केलं होतं. ते म्यानमार बॉर्डरपासून 40 किलोमीटरवर आहे, तर भारताचं एकदम ईशिट. तिथं गेलो, एफटीआय मध्ये असिस्ट केलं, दिल्लीत आम्ही काही महिने काम केलं वगैरे. पण त्याच्यातून आता कसं आहे, आता विद्या मला मिळालेली. द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या दिलेली आहे मला. आता माझ्यावर आहे मी किती बराबाण मारतो,
मी ती विद्या कशी करतो, त्यामुळे आता विद्या माझ्याकडे आली. जर वाईट मी ऍक्टिंग करत असेल तर ती माझी मर्यादा आहे, माझ्या विद्येची नाही. मग तू आता एवढा जो क्राफ्ट शिकलास तर त्याचा तुला कमर्शियल फिल्म मध्ये किती उपयोग होतो, म्हणजे काय कशा पद्धतीने वापरतो? खूपच होतो, पुरेपूर होत नाही असं मला वाटतं, पण ही माझी पण मर्यादा आहे. मला असं वाटतं की सिनेमा ऍक्टिंग मला एकदम लॉंगेस्ट टाइम करायचंच होतं. अच्छा, सिनेमा हा फोकस नव्हता माझा कधीच नव्हता, मला नाटकच करायचं होतं. आदिल सरांचं पण वाक्य असं होतं की मला सिनेमा करायचाच नव्हता. आता ते मजेदार आहे, म्हणजे मी आदिलदा म्हणाले का, हो लल्लन टॉपचा इंटरव्ह्यू आहे. हा, स्टार्टिंगलाच ते म्हणाले की मुझे सिनेमा वगैरे कुछ करना नहीं था, मुझे एक मेरा दोस्त है डिरेक्टर वो जो मुझे लेके आया इसके लिए मैंने काम किया. नाही बरोबर आहे, त्यांना करायचं, शिष्यामध्ये उतरलंय. नाही मला आधीपासूनच करायचं नव्हतं, मी नाटकच शिकायला गेलो होतो आणि म्हणून म्हटलं मी नाटक करणार आयुष्यभर. म्हणजे नाटकाची काही ना काही पद्धतीने मी संलग्न, मी ठरवलं होतं एनएसडीतून बाहेर पडल्यावर दरवर्षी एक नाटक करायचं, किंवा नवीन नाटक केलं नाही तर असलेल्या नाटकाचे किमान 25 प्रयोग करायचे, 25 ते 50 प्रयोग जे जुनं नाटक करायचं. आजवर दोन्हीपैकी एक काहीतरी अचीव्ह केलेलं आहे. प्रयोग होत आहेत, प्रयोग होत आहेत. गेल्या वर्षी दोन नवीन नाटकं केले, त्याच्या आदल्या वर्षी मी शाही दोन वर्ष आधी शाही पॅरेदार नावाचं नाटक केलं, त्याच्या आदल्या वर्षी मी अमर फोटो स्टुडिओ केलं, अमर फोटो स्टुडिओच्या आदल्या वर्षी मी आषाढ बार नावाचं नाटक केलं, चंद्रकांत कुलकर्णी सरांनी बसवलं होतं आणि मकरंद साठे सरांनी लिहिलं होतं. त्याच्या आधी मी दिल्लीत होतो तेव्हा किंगडम ऑफ ड्रीम्स करत होतो, त्याचे तर वर्षाला तीन तीन किती बरं, आम्ही सगळे मिळून 4.5 प्रयोग ठोकले. किंगडम ऑफ ड्रीम्सच्या आधी मी जी साबजी नावाचं लिली डुबेनच्या बहीण ज्या आहेत लुशीन दुबे त्यांच्याबरोबर नाटक केलं, त्याच्या आधी मी सुनील शानबाग बरोबर ड्रीम्स ऑफ तालीम केलं. लोक ओळखतात दिल दोस्ती, ते ठीक आहे, ठीक आहे, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. हा, तर ते मला सिनेमात काही काम करायचं नव्हतं, कारण मला कळायचंच नाही काय करायचं नाटकाने या माध्यमात. ते शिकण्यासाठी म्हणून मी टीव्ही घेतलं, दिल दोस्ती दुनियादारी. मी ऍक्च्युली कॅमेरा समोर, हे मी अनेकदा बोललो, कॅमेरा समोर मला प्रॅक्टिस मिळावी म्हणून मी टीव्ही करायला गेलो, पण रोज रोज कॅमेरा समोर उभं राहायला मिळतं. बर, टिश्यू पेपर क्वालिटी आहे त्याला, म्हणजे आजचा एपिसोड दुसऱ्या दिवशी लोक विसरलेले असतात, पण त्याचा फायदा बघ कसा आहे, वाईट काम केलं तर दुसऱ्या दिवशी विसरून जातो. ऍक्च्युली असं आहे, खरंच आहे. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही वाईट आहे असं धरून चालू नका, त्यातनं आपला फायदा आपण करून घेऊ शकतो. बेस्ट, चुकलो बाबा माती खाल्ली, पण आता मला परत हे करायचं नाही. जसं एडिसन म्हणतो की दरवेळी जेव्हा तुमचा प्रयोग फेल होतो तेव्हा तुम्ही एक शक्यता नाकारलेली असते, ही चूक, त्यामुळे तुम्ही योग्य दिशेने एक पाऊल पुढे टाकलेलं असतं. तसं टीव्हीचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. सो नवीन मुलांना मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर टीव्ही करायचं असेल जरूर करा, पण तेवढ्याच मन लावून करा आणि त्यात आर्टिस्टिक सर्च घेऊन जा. हा विचार घेऊन जा, हा हेतू घेऊन जा की मी कॅमेरा समोर काय केलं की त्याचा परिणाम काय होतोय, बरं, तुम्हाला लगेच बघायला मिळतं. मला फिल्म मध्ये 3 महिने थांबायला लागतं, एडिट होऊन म्युझिक लागून कसं कसं, पण दुसऱ्या दिवशी तुमचा एपिसोड बघायला मिळतो. बघा कालच्या एपिसोड मध्ये मी असं केलं, बाबा रे चांगलं होतंय का, मी आज आवाज बदलून बघू का, आज मी कॅमेराचा अँगल बदलून बघू का, आज मी हा सीन असा करून बघू का. हे खेळवत ठेवा, त्यासाठी जी आयुधावी आहेत ती काय आहेत, ती माझ्या वर्कशॉप मध्ये तुम्हाला मिळतील जर तुम्ही माझ्या वर्कशॉप मध्ये आलात तर. पण तुम्ही ती खरंच जर शोधायचा प्रयत्न केला तर माझ्याने दुसरीकडून कुठून तरी येते. जसं मी प्रश्नांचा शोध घेत राहिलो, मला आदिल हुसेन भेटले. कसं असतं, प्रश्न तुमच्याकडे असतील ना तर उत्तर तुम्हाला मिळत असतात, हे विश्व तुम्हाला उत्तर देत असतं. तुमच्या मनात जेव्हा प्रश्न तयार होतो तेव्हा तुमचं कान नाक आणि डोळे ते ऐकायला लागतात. उत्तर तिथेच असतं रे बाबांनो. तुम्ही प्रश्न विचारता किती इंटेन्सिटीने, काय हेतूने आणि किती आवेगाने तुम्ही प्रश्न विचारता, त्यावर ते उत्तर जे आहे ना ते प्रतिध्वनी सारखं आहे. जसं आपण थांबतो ना एखाद्या ठिकाणी, आपण बोलतो आणि आपल्यालाच आपला एको ऐको येतो, ते उत्तर एको सारखं आहे. तुम्ही जेवढ्या जोरात तुमचा आवाज तेवढ्या जोरात तुमचा प्रतिध्वनी, जेवढं जोरात आणि जेवढ्या आवेगात तुम्ही प्रश्न विचाराल विश्व कुठल्याही स्वरूपात तुम्हाला उत्तर देईल. आता हे मी बाबा बिबा पण तसं काय नाही, पण तुम्हाला असं ऐकलं ते खरंच आहे. पण म्हणून तुम्ही काय प्रश्न विचारता हे फार महत्वाचं आहे. मी प्रसिद्ध कसा हो असा प्रश्न तुम्हाला विचारला तुम्ही तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. मी पुढची सिरियल कशी मिळवू हे विचारलं तर तुम्हाला पुढची सिरियल मिळेल.
सिरियल असो, नाटक असो, वेबशो असो, टीव्ही असो, इंस्टाग्राम रील असो, काय तुमचा असो, युट्यूब चॅनल असो, मी चांगलं काम कसं करू अधिक, माझा अभिनय अधिक सकस कसा होईल, हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देऊ. माझ्या कामाची क्वालिटी काय हा माझा स्वतःसाठी मी यशाचा घातलेला पाया. मी एकदा एक सीन केला की ते किती दिवस त्याचा इम्पॅक्ट राहील. मी अमर फोटो स्टुडिओतला असा 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 सीन केला, तो लोकांच्या लक्षात राहील का, ते अजर अमर होईल का, हा माझा प्रयत्न आहे. यश या विषयाच्या मी खूपच दूर आहे, पण मला माहिती आहे, मला असंच काम करायचं की ज्याच्यात कपॅसिटी आहे अजर अमर होण्याची. मला माहित नाही इंस्टाग्राम रील्स मध्ये अजर अमर होण्याची ताकद आहे. मी कमी नाही लेखत आहे, मी चांगलं वाईट असं काहीच म्हणत नाही, पण मला माझे डाऊट्स आहेत, त्यामुळे मला कधीच काहीच भीती वाटत नाही. मला असं वाटतच नाही मी त्यांच्याबरोबर स्पर्धेत आहे, माझी दिशाच वेगळी. सॉरी, तर कमर्शियल ह्याच्यात ही अतिशय अशा पद्धतीने वापरली जाते की ही जी दिशा मला मिळाली की सतत माझ्या अभिनयात काहीतरी शोध चालू असला पाहिजे, जो माझा माझा असेल. कदाचित जगाने ते शोध लावून झालेले असते, मी माझ्यासाठी लावतोय ते माझ्या कामात कमर्शियल ह्याच्यातही सतत चालू असतो. कमर्शियल फिल्म जेव्हा मी घेतो तेव्हा मी बघतो की अरे मला यात काय करून बघता येईल. जसं मी ताली केलं तर तालीत मला जेवढं वेगळी भूमिका तेवढी मला मजा वाटते. मी आधीचा केलेला साचा म्हणजे मला म्हणून मला माहिती की काही एका पद्धतीची लोकप्रियता मला कधीच मिळणार नाही, कारण मला आधीच्या लोकांनी केलेले असे मास्क्युलाइन पुरुष असतात ना, जे माहिती आहे तुम्हाला अशी एंट्री घेणार, अशा 12 मुला पुरुषांना मारणार. हे कारण एखादी फिल्म आली मला तर मी करून बघेन, पण मला ते तशी करण्याची स्वप्नच नाही आहे. मला इम्परफेक्ट माणसं करायची, कारण एकदा तो हिरो झाला की तू प्रत्येकाच्यात हिरोच असतो भाई. तू प्रत्येकाच्यात 10 माणसांना मारतो. आता याच्यात पोलिसाचे कपडे घालून मारतो, त्याच्यात काय मेकॅनिकचे कपडे घालून मारतो, त्याच्यात काय तस्कर होऊन मारतो, याच्यात दाढी आहे त्याच्यात दाढी नाही, एवढाच फरक आहे. मला रसच नाही अशा कामात. त्याच्यात तुम्हाला पैसा प्रसिद्धी भरपूर मिळते, तुम्हाला लखला. मला माझं ते माझा प्रवास नाही, मी चांगला वाईट असं नाही, माझा प्रवास. प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो बरं बाबा. तर कमर्शियल कामात मला याचा भरपूर फायदा झाला, कारण मी कमर्शियल कामं जी बघतो शोधतो ती सुद्धा अशीच असतात. त्यामुळे आधीच्या सारखा रोल मला म्हणजे दिलदोस्ती नंतर मला खूप खूप तसे रोल आले. केक सॉफ्टवेअर इंजिनियर साधा मुलगा चांगला बोला अजूनही येतो, पण म्हणून मी ते जितकं तोडण्याच्या सिनेमे असतील तसे मी सिनेमे घेतले. सिनेमे चांगले वाईट झाले मी कसं काम केलं हा आपण यावर बोलू शकतो, होऊ शकतो, आणि त्यावरची टीका समीक्षण परीक्षण सगळं मला मान्य आहे. मी स्वतः पण ते भरपूर करतो. तू तुझं काम बघतो, इव्हॅल्युएट करतो? हो, अर्थातच करतो. सिनेमाशी मी अजूनही झगडतो, म्हणून मी म्हणतो की तुम्हाला जर क्लिअर असेल तुम्हाला सिनेमात जायचंय तर तुम्ही सिनेमाचं ऍक्टिंग शिकायचं. थोडा फरक आहे, खूप नाही आहे पण थोडा नक्की आहे. आणि आता मुलं जी ही ऍक्टिंग करण्यासाठी येत आहेत खास, आता काय झालंय डिजिटल माध्यमांमुळे युट्यूबवरती आता व्हिडिओज यायला लागल्यात NHDतल्या, म्हणजे जुने तुमचे जे सिनियर्स आहेत, सिनियर NHDN की हा मैं NHD से था, त्यामुळे आता इरफान खान साहेब किंवा पंकज त्रिपाठी असतील या सगळ्यांना असं सगळ्यांना बघून असं वाटतं की मला NHDत जायचं आहे, पण ती जी काय कॅपॅसिटी आहे 20-25-30 जणांची तेवढीच आहे. त्याच्यासाठी दोन गोष्टी व्हायला पाहिजेत. एक तर मी परत म्हटलं तसं, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं खरंच असतील, म्हणजे ते गेले म्हणून तुम्ही जाऊ नका. ते NHDत गेले, त्यांनी त्यांचा मार्ग शोधला. तुम्हाला अभिनय शिकायचा आहे का? तर अभिनय शिकायचा आहे मला, हे म्हणा आणि ते विश्वाकडे मागत राहा. NHDत न जाता सुद्धा अद्भुत अभिनय करणारे लोक आहेत. मनोज वाजपेयी सरांचं ऑन पेपर आहे, ऑन त्यांना 5 वेळा NHDची परमिशन नाकारली, किंवा NHDचा चेहरा मोराही न बघितलेले कित्येक ऍक्टर अद्भुत ऍक्टिंग करतात सिनेमामध्ये. म्हणून परत म्हणतो, तुम्हाला सिनेमात प्रसिद्ध व्हायचंय का? तुमची आयटेनरी वेगळी ती काय मला विचारू नका, पण सगळ्यांची बघा रे, सगळ्यांच्या आयटेनरीज आता इतके विपुल उपलब्ध आहेत, पॉडकास्ट आहेत, हे ते. वी लिव्ह इन अ एज ऑफ इन्फॉर्मेशन. आम्ही जेव्हा शिकायला गेलो तर काहीच माहीत नव्हतं, खरंच काही नव्हतं. माझ्या वेळी तर फोन पण नव्हता. माझं सगळं शिक्षण, पूर्ण शिक्षण MA पर्यंतचं म्हणजे NHD होईपर्यंतचं विदाऊट स्मार्टफोन झालं. कितीचा पास आउट असतो?
2008 साल. अरे मी 23 वर्षाचा असताना पास आउट झालो. जेव्हा लोक विचार करायला लागतात एनएसडीत जायचं तेव्हा मी ग्रॅज्युएट झालेलो होतो. माझं रॅगिंग रॅगिंग म्हणजे मजेत रॅगिंग हा व्हायचं म्हणजे मजात घ्यायचं. कारण माझ्या सेकंड इयर मध्ये मी गेलो तेव्हा माझं जे फर्स्ट इयर होतं ज्युनियरचं त्याच्यात सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. पण मी 21 वर्षाचा होतो. तेव्हा मुद्दा असा आहे त्या मुलांना माझं असं सांगणं आहे की तुम्हाला जर नाटकाचं शिक्षण घ्यायचं असेल, नाटकात रस घ्यायचा असेल, आणि जसं म्हणजे मला किड आहे की आता मला मनी ओपेराही करून बघा असं वाटतं की जिथे टाळ्या वाजवणं हे म्हणजे, आणि मला व्यावसायिक नाटकही करा असं वाटतं की जिथे टाळ्या वाजल्याच पाहिजे भूकेले असतो. मला या सगळ्या पद्धतीने आणि मला अतुल पेठेन बरोबर जाऊन नाटक करायचं आणि आता माझ्या डोक्यात अजूनच काहीतरी चाललंय सोलो करायचं. तर हा किडा असेल तुम्हाला नाटकाचा. तुम्हाला जर नाटक आपापल्या गावात जाऊन करायचं असेल जसे माझे इतर बॅचमेट्स करतायत, माझे ज्युनियर्स करतायत, खूप लोक करतायत, तर तुम्ही एनएसडीच ती नाटकाची शाळा नाही तर तुमची 3 वर्ष वाया. अभिनय तुम्ही कुठेही शिकू शकता, एफटीए मध्ये जा, असं सिनेमात काम करण्यात सांगायचं. ज्यांना खरोखरच नाटक अभिनय कला शिकण्यात रस आहे त्यांनी जरूर जाऊ. खूप चांगली इन्स्टिट्यूट, खूप छान मार्गदर्शन केले आणि तुमच्या आधी आम्ही शिकून घेतले आणि आम्ही 1.5 तासामध्ये खूप संपादन केलंय सुव्रत दादाकडून. मी हेच विचार करतोय की तुला आता तिकडे जाऊन खरंच शिबिर घ्यायची गरज आहे का? हा पॉडकास्टच एक शिबिर आहे. नाही, परत ते सांगतो, परत सांगतो, माझ्या शिबिरात तुम्ही आला मी अभिनयाविषयी काहीच बोलत नाही. अभिनयाची मजा अशी आहे की अभिनय ही करायची कला आहे. आता लोकांना काय वाटतं सगळ्यात मोठा तुम्हाला मी समज काही फायदा होऊ शकतो. लोक वेब शो बघतात, वेब सिरीज बघतात चांगला अभिनय शिकण्यासाठी. गडबड आहे, खूप मोठी गडबड. अभिनयाची लोक मला विचारतात काय पुस्तक वाचू. लोक कोणीच मला विचारत नाही की मी श्वास कसा घेऊ अभिनय करताना किंवा मी हात कसे ठेवू. म्हणून मी परत म्हणतोय तुझे प्रश्न तशी उत्तर. अभिनय चांगला करायचा आहे, ओके चांगला करायचा आहे. चांगला म्हणजे काय? तुझी चांगल्याची व्याख्या माझी चांगल्याची व्याख्या पूर्ण वेगळी असू शकते. पर तेवढाच प्रश्न आहे दादा, मला काहीतरी करायचंय रे, माझ्यात खूप पॅशन आहे. मान्य, नुसता उत्साह काही कामाचा नाही. तुझे प्रश्न काय आहेत बाबा? जे पूर्ण माझ्याकडे येतात मी त्यांना म्हणतो मला 5 तुझे प्रश्न लिहून पाठव, नंतर फोन नाही, प्रश्न नाही, काही नाही. अरे तुला शिकायचं म्हणजे पण वेगळे प्रश्न तर पाहिजेत ना. काय शिकायचंय तुला? म्हणजे काय करायचंय? त्यासाठी तू दोनदा अभिनय करून पाहायला पाहिजेस, त्यासाठी तू दोनदा पडायला पाहिजेस तोंडावर. मग तुला कळेल की अरे बाबा रे दादा, मला सांग की जेव्हा मी मोठमोठे नड बघतो, इरफान खान बघतो, डॉक्टर श्रीराम लागू बघतो, ज्योती डोगरप, आपण का सिनेमातल्या लोकांचं नाव घेऊ, नाटकातली, किंवा प्रशांत दामले सर बघतो, असं वाटतं का? म्हणजे ते स्टेजवर बागडतायत, नाचतायत, त्यांना काही भयच नाही, असं वाटतं की ते घरात आहेत. मी हे कसं करू हा प्रश्न आहे. असं वाटतं की ते विचारच करत नाहीत बोलताना, असं वाटतं की ते डायलॉग बोलत आहेत, ते नुसतं तोंडातून येत. हे मी कसं अचीव करू हा तुझा प्रश्न झाला. आणि हा याच्यात मी तुला 10 उत्तरं देईन, त्याने काहीच होणार नाही. अभिनयाबद्दल 10 तास बोलणं याचा फायदा जो होतो तो एवढा आहे. आता मी सांगतो अभिनयाबद्दल 10 तास बोललात, पुस्तकं वाचली, चांगल्या फिल्म बघितल्यात, या सगळ्याचा फायदा एवढा आहे. आणि 1 तास तुम्ही अभिनयाचा सराव केला योग्य एक्सरसाइज घेऊन तर त्याचा फायदा एवढा आहे. आता विचार करा, हेच तुम्ही 10 तास केलं तर त्याचा फायदा एवढा. कारण अभिनय ही करायची कला आहे. अभिनयाचा ऍक्टिंगचा ते डिक्शनरीचा अर्थ काय, डिक्शनरी मिनिंग काय, टू डू. It is not to watch, to see, to think, how will I act well. It is to do. Sharirane abhinaya. Doyanni, kanani, karayacha yajna hai. Main roz jaun tumhala floor var pratyek adhi floor var roz 2 taas kiman ani nantar jagnyat ala pahije. मी जसं नीरज चोप्रा आहे, नीरज चोप्राचं प्रत्येक खाणं पिणं झोपणं, त्याची काय गर्लफ्रेंड असेल तिच्याबरोबर वेळ घालवणं,
त्याचं शी करणं, त्याचा संभोग, त्याचं प्रत्येक ग्रॅम अन्न, ते काय तो जे करेल ते हे सगळं त्या चार वर्षात तो जे 8 वेळा भाला फेकतो किंवा जर 100 मीटर पळणार असेल तर 9 सेकंद पळतो त्यासाठी असतं ना त्यात. तसं नटाचं झालं पाहिजे. मी आत्ता जे बोलतोय, मी चहा पितोय, मी हे करतोय, मी झोपतोय, मी उठतोय, मी सिनेमा बघतोय, पण मी सिनेमाच बघतोय की नाही, मी गाडी चालवतोय तेव्हाही मी अभिनयाचा रियाज करतोय. मी माझ्या घरातून निघून जर नळस्टॉपला गेलो ना तर त्यात जो मला अनुभव येतो ना पुण्यात तो पुरेसा आहे अभिनय शिकण्यासाठी. हे सारख्याचं वाक्य सारख्याच म्हणजे, पण तथ्य पण आहे त्यात. म्हणजे नीरज कबीर, मी त्यांचा वर्कशॉप केलेला आहे, पण त्यांनी एका मुलाला विचारलं वर्कशॉप मध्ये, विचारलं की आप लोगों को गुस्सा आता है क्या किसी चीज पे? काही जर काही मुलं म्हणले आमको तो गुस्सा ही नाही आता, काही मुलं म्हणाले आता आहे. तर म्हणाले एवढं चाललंय तुमच्या आसपास मला राग नाही, तुम्हाला काहीतरी सुंदर नाही वाटत. आता या सगळ्या दोन गोष्टी सांगतो, असं चाललंय तर एक कोणतरी हे मारून जातो त्याच्यात आपल्याला राग येतो. हे सगळं करताना मी सिग्नलवर थांबलोय आणि फुगा घेऊन एक मुलगा माझ्याकडे, लहान मुलगा, गरीब मुलगा, शिकायला पैसे मागायला आला. आता त्याच्या डोळ्यात जे घडत आहे, त्याच्या बुकेत जे घडत आहे, त्याचं शरीर जे आहे, याने मला काहीतरी होतं. लगेच पुढे जातो तर एक लठ्ठ माणूस पचकन थुंकतोय आणि वडापाव खातोय. तो लठ्ठ असण्याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे, मी शरीराच्या आकारातला फरक म्हणतोय, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मला कोणाचंही बॉडी शेमिंग वगैरे करायचं नाही, पण हा फरक मला दिसतोय का? त्यासाठी माझी इंद्रिय तयार आहे का? आणि ती इंद्रिय फक्त बघत नाही आहेत, तर ते ऍक्टिव्ह इमॅजिनेशन आहे. आता मी अभिनयाच्या याच्यावर, हाऊ डू यू एम्बॉडी? देर इज अ फुल थिंग कॉल्ड एम्बॉडी. हाऊ डू आय एम्बॉडी दिस डिफरंट बॉडीज इन मी अँड व्हॉट इट गिव्स टू मी अँड हाऊ देन आय स्टार्ट प्लेईंग देम? आता ही करून बघायची गोष्ट आहे, नाहीतर तुम्ही स्टाईल माराल ना फक्त. नाहीतर मी फक्त वॉकिंग फिनिक्सची मिमिक्री करेन, इरफान खानची मिमिक्री करेन. किंवा लोकांना वाटतं की इरफान खान असं काहीतरी बॅरेटॉन मध्ये काहीतरी डोळे डेट ठेवतो ते वर्क होईल. इट डझंट वर्क, इट डज नॉट वर्क. देयर्स अ हेल लॉट ऑफ वर्क गॉन देअर. व्हॉट इज इट करायची? त्यामुळे वर्कशॉप वेगळं आहे, हे वेगळं आहे. आय वॉन्ट टू डिमिस्टिफाय. आणि मी परत तुला सांगतो, मी डिमिस्टिफाय करणारा माणूस. माझं सगळं हे, माझा दुसरा प्रॉब्लेम काय झाला की मी जेन्युअनली प्रश्न घेऊन गेलो लोकांकडे. आता मी नावो नाही पण होत, पण आपल्याकडे ना मिस्टिफाय करण्यातली खूप हे आहे. मिस्टिफाय करतात लोक. म्हणजे आता मला विचार काहीतरी, काही अभिनयाशी निगडीत प्रश्न विचार. हा म्हणजे कसं करायला पाहिजे अभिनय, काय वाटतं तुला? नाही, एक काहीतरी असा ठोस प्रश्न विचार. काय वाटतं दादा, माझं ना हे हात ना व्यवस्थित नाही होत, म्हणजे सारखा हात इकडून तिकडे जात असता, हात कसे व्यवस्थित ठेवू? बात करो हात से. बात करो. पण कशी म्हणजे आता हे काय यू सी हो, आणि हे आपल्या याच्यात नाहीये बरं का. भारतीय जुन्या परंपरा तुम्ही पाहिल्या तर अजिबात नाहीये. भारतीय अभिजात संगीत जर तुम्ही शिकायला गेला ना तर त्याच्यात सूर कसा लावायचा हेच तुम्हाला गुरु सांगेल. तो तुम्हाला विद्या देतोय. हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम नव्या काळात नाटकवाले विसरून गेलेत भारतात. परदेशातले लोक नाही विसरले. भारतात इतर कलांमध्ये आहे, कथक शिकायला गेलास किंवा इनफॅक्ट फोक फोक लोकनाट्य शिकायला गेला तो म्हणाल काय आहे, उभा राहा बोल डायलॉग, उभारा बोल डायलॉग. तो हे नाही म्हणणार, एक काम कर, दशावतारावर एक ही 6 पुस्तकं वाचून. परत मी पुस्तकं वाचण्याच्या विरोधात नाहीये, पण पुस्तकात तुम्ही काय वाचताय हेही तुम्हाला माहिती पाहिजे. आता त्यावर एक वेगळं बोलू शकतो की नटाने कसं पुस्तक वाचायला पाहिजे आणि ज्या दिग्दर्शकाने कसं वाचायला पाहिजे मला माहित नाही, कारण मी दिग्दर्शक. पण नटाने का वाचायला पाहिजे? मला नुसतं सांगलं की नटाने पुस्तकं वाचायला पाहिजे, मी पुस्तकं वाचायला लागलो, त्याचं काही उतरायच ना. तर असेही लोक पाहिजे. म्हणजे काही एक जे ओक जे ठो आहे, ठोकळा आहे किंवा बरे नट नाहीये, कारण त्यांनी काहीच वाचलेलं नाही, काहीच पाहिलेलं नाही, त्यांना काहीच माहित नाही. आणि दुसराही कॅटेगरी आहे ज्यांनी खूप वाचलंय, खूप पाहिलंय, तरी पण अरे तुझ्या अभिनय काही आलंच नाही. दोन्ही गडबड आहे.
हे सगळं त्यामुळे ऐका तुम्हाला यायला कशाला दीड तास पॉडकास्ट असं वर्कशॉप मध्ये दादा शिकवणार किंवा कोणीतरी शिकवत. मला असं म्हणायचं की तुम्ही तुमचा गुरु शोधा. मी काय हे काय माझ्या कार्यशाळेच कधी असते दादा वर्कशॉप बघू आता मला वेळ बरेच जण म्हणत असत पण कार्यशाळेत सुरुवात आता जाऊ दे पण लॅबोरेटरी पाहिजे लॅबोरेटरी करत आहोत पण तरी पण आता मग नाटक करायचं ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरती सिरीज करायचा सिनेमा करायचा टीव्ही करायचा काय डोक्यात आहे नक्की आता काय जे ज्याच्यात मजा येते नाटक करायचं कार्यशाळा घ्यायच्या आता थोडं सायन्स पॉप्युलरायझेशन साठी काहीतरी करावं असं डोक्यात खूप वर्ष घेऊन फिरतोय मी ते प्रोजेक्ट कोणी येत नाही आता तुमच्याकडे पण येईल ये नक्की काय कमी दिवस कमी पडतो आणि वर्ष कमी पडत असं एवढी काम आहेत आणि असं नाही की म्हणजे असं नसतं की मी काय सगळे दिवस शूट करतो इतका काही वेगळं नाही म्हणजे माझं प्रोफेशनल व्यावसायिक काम पॉवर कशात आहे मला सांग. मला असं वाटतं पॉवर याच्यात एका कलाकाराची म्हणजे मी जशी जोडतो अरुण कोलटकर नावाचे एक अद्भुत कवी होते कॉपी रायटर पण होते हे माहितीये का तुम्हाला माहित असेल निर्मा निर्मा वॉशिंग पावडर निर्मा इफ आय एम करेक्ट मी फॅमिल ते ही बहुतेक दीपू चित्र किंवा अरुण कोलटकरांनी लिहिलेली कॉपी अशी आख्यायिका आहे तरी सगळ्या आख्यायिकांमध्ये जसं काही खोटे असतात काही तसं असेल पण कोलटकर मोठे कॉपी रायटर होते हे सत्य कॉपी रायटर म्हणजे ते जाहिरातलेच त्यांच्या एका पॉइंटला लक्षात आलं की मला महिन्याला जगायला एवढे पैसे लागतात त्यामुळे मी एवढ्या कॉप्या लिहिल्या की मला एवढे पैसे मिळतात बाकी काळ मी माझा व्यासंग माझ्या कविता लेखन आणि या सगळ्यासाठी त्यांना एक कॉपी लिहायला 10 मिनिटं लागत असतील त्यांच्या प्रतिभेनुसार ते एक कॉपी लिहायचे मरण्याआधी एक किंवा 2 कॉप्या म्हणजे ते महिन्यातून किती तास काम करायचे अर्ध्या तासात त्यांनी महिन्याभराचे पैसे कमवले की पावर राहिलेल्या भागात मी माझा त्यामुळे मी जेव्हा म्हणतो मी व्यग्र असतो आणि मला दिवस कमी पडतो तेव्हा अजिबातच असं नाही की मी 365 दिवस शूटिंगला जातोय कुठल्या तरी प्रोसेस मध्ये मी अशा पद्धतीने माझं व्यावसायिक आणि माझ्या कामाचं बॅलन्स केलं की मी ही माझी पावर आहे ना की मी 1 महिना सगळं बंद करून 2 महिने एकही रुपया मोबदला न घेता शाही पॅरेदारच्या तालमीला देऊ शकतो. येस दॅट इज माय पॉवर. माय पॉवर इज नॉट ओनली की माझ्या बॉक्स ऑफिसवर माझे किती हिट आहेत आणि माझे इंस्टाग्रामवर किती लाईक्स आहेत. माझी यशाची व्याख्या ही आहे आणि मी ते करू शकतो जाऊन नाटक असंही आहे. काही लोकांमध्ये तो दमसाच नसेल कदाचित 2 तास उभं राहण्याचा स्टेज. त्यामुळे मी परत मी म्हणतो ही माझी मी त्या दृष्टीने माझं मन माझं आयुष्य केलं म्हणून मी म्हटलं मी वेगळं असतो का असं नाही की मी शूटिंग करत असतो. मी हे संपवतो मी वेगळं काहीतरी करतो. आता मी दिवाळी अंकासाठी लेख लिहितोय किंवा मी जाऊन वर्कशॉप घेतो किंवा मी जाऊन माझा रियाज करतो. तुम्ही जर इतके वेगळं झालात की अरे तुम्हाला एवढं पैसे कमवायला लागत किंवा तुमचा आर्टिस्टिक सर्च थांबलाय त्यामुळे तुम्ही फक्त आता पैसा अजून प्रसिद्धी हे तुमचं आयुष्य. परत मी म्हणतोय माझं काही म्हणणं नाही पण माझा आर्टिस्टिक सर्च काहीतरी चालू असतो मला वेळच पुरत नाही. मला हे पण करून बघायचं आहे मला हे करून बघायचं आता मला असं नाटक करून बघायचंय जे शब्दातीत आहे का आहे. कारण हे जेव्हा नाटक ते मनी ओपेराचं तुम्ही सांगितलं त्यात जेव्हा तुम्ही बोलत नसता दुसरी गोष्ट चालू असते एखाद्याची तेव्हा माणूस तुमच्या खोलीत येऊ शकतो. तुमच्या खोलीत आला तर आम्हाला असं सांगितलं की तुम्ही पात्रातून बाहेर नाही यायचं. तुम्ही तुमच्या ऍक्शनचा एक सिक्वेन्स आम्ही तयार केलेला आहे. म्हणजे मी या पुस्तकाच्या दुकानात काम करणारा माणूस असेल तर मी जे करीन ते माझा असा अनुभव आहे. लोक येतात आणि 20-25 मिनिटं एकही शब्दाची अपेक्षा न करता बघत असतात तुमच्याकडे. आता आपल्याला असं वाटतं नाटक म्हणजे काहीतरी सारखं बोलायला पाहिजे करून दाखवायला पाहिजे हे तर नॉव्हेल मध्ये घडतं की एक वर्णन चाललंय पानच्या पान किंवा फिल्म मध्ये असतं विदाउट वर्ड एखादा माणूस ऍक्शन करतोय आणि आपण ते बघतोय. पण नाटकात सुद्धा हे शक्य आहे आणि नाटकात लोक तेवढ्याच शक्तीने ते बघतात. आता मला असं वाटतंय की मी 1.5 तासाचं नाटक करू शकतो का विदाउट वर्ड्स. आता ही माझी आर्टिस्टिक जर्नी आहे तर हे डोक्यात चालू असतं मी काही ना काहीतरी चालू असतं अशा अर्थाने म्हणून दिवस वेगळं क्या बात आहे.
खूप खूप थांबू का नको असं होतं अरे म्हणजे हे बंद करू शकतो तो. आता दुसरा माझा असं हे आहे आणि मी परत या आता हे ठेव तू पॉडकास्ट मध्ये नको तुझ्यावर आहे. मला ब्रेन मॅपिंग करायचंय ऍक्टर्स कसं काय आणि खऱ्या इमोशन आणि खोट्या इमोशन मध्ये खरंच काही फरक आहे का असं माझं खरंच काही असतं का खऱ्या इमोशन बुद्धिस्ट टेक्निक आणि फिलॉसॉफी तर म्हणते ऑल इमोशन आर फेक फेक इन आर नॉट रिअल फेक हा शब्द नाही वापरते रिअल ते एका वेगळ्या अर्थाने म्हणतात. जाऊ दे आता हे खूप वेगळा विषय याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. नाही छान वाटतंय की तालीतलं काम असं कळलं की अजून तेवढं टेक्नॉलॉजी पुढे गेलं नाही. मी माझ्या एका न्यूरोसायंटिस्ट मैत्रिणीशी बोललो सुद्धा तिचं म्हणणं आहे त्याला वेळ लागेल. व्हॉट यू वॉन्ट टू डू मे बी इट विल हॅपन आफ्टर 15 मिनिट्स येईल. भारी. नाही तुझी कामं एकंदरीत म्हणजे जी कामं बघितली आहेत आणि त्यातली जी ऍक्टिंग दिसते आम्हाला त्याच्यापेक्षा काहीतरी भयंकर विचार करतोयस तू किंवा तो क्राफ्ट जो आहे बेस बेस जो आहे एवढा पक्का आहे तुझा की आता तू काही समोर काही करू शकतोस. नाटकात मला असं वाटतं तरीही हा सिनेमा 19-20 होत असावं आणि सिनेमा काय अरे दिग्दर्शनाचं माध्यम आहे. दिग्दर्शकाचे तुम्ही अभिनेते असता. नाटक इम्प्रोवाइज करू शकता पण मी असं कुठलं नटही बघत नाही की ज्याने वाईट सिनेमात एखाद दुसरं बरं काम करून जातो. बरेचदा असं वाटतं की वायाच घालवलं चांगल्या वाईट फिल्म असं. नाटकात कसं आहे भंगार स्क्रिप्ट असलं तरी आपल्याला मजा येऊन जाऊ शकते. माझ्या किती विनोदी नाटक काय बऱ्या की ओके असतात पण नट काहीतरी लईच धमाल करून जातो त्याच्यासाठीच असत ते. मी इम्प्रोवाइज करतोय माझं आहे ते. खूप मजा आली आणि खूप आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि हा पॉडकास्ट जरा वेगळाच करायचा होता आम्हाला या अर्थाने कारण की खूप आपल्याला खरंच झालाय गजब गजब पॉडकास्ट झालाय. आणि तुम्हाला वेगळा सूरज जोशी जर ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघा. नाही मला काय वाटतं ना पण तुमचं मला चांगलं वाटतं की आता जो आपल्याला वाटायला लागलाय खरं पिढ्यांमधला तर किती दिवस आणि तरुण असल्याचा अभिनय तरुणच आहे मी पण फरक आहे आपल्यात तर असे क्युरियस डोळे क्युरियस कान असं दिसलं की बरं वाटतं. आता हा संवाद थोडा एका बाजूने झाला पण मला चांगलं पण वाटतं की खरंच जाणून घेण्याची इच्छा असलेले जे तू म्हणालास की खूप मुलं आहेत हे आहेत ते पण कळतं ना तर चांगलं पण वाटतं आपल्याला पण खूप देतो. सो थँक्यू सो मच तू आलास. तुला कसं वाटलं इथे येऊन? मला ही जागा एकतर खूप आवडली. हो पुण्यात असेल मी म्हणजे असं त्यांनी सांगितलंय म्हणून प्रमोशन करत नाही पण मला माहिती आहे की एका शहरामध्ये आता गांभीर्याने एखादी जागा चालवायची असली साहित्याशी निगडीत कलेशी निगडीत तर त्याचा ते सोपं गोष्ट नाही आहे. तर तुमचं हे TWJ मीडिया हे करतंय गांभीर्याने अशी जागा चालवतंय इथे तुम्ही येऊन बसू शकता पुस्तकं वाचू शकता मराठी साहित्यातलं खूप चांगलं कलेक्शन तुमच्याकडे आहे. एका पद्धतीचं नाही आहे तर ते सर्व पद्धतीचं आहे. तर मला खूप कौतुक वाटतं अशा लोकांचं कारण हे काम आहे जे खरोखरच बदल घडवणार आहे. अशा जागाच नाही आहे कमी आहेत म्हणजे त्या जागा ते अवकाश छोटे छोटे होत चालले आणि असं वाटतानाच कोणतरी तुमच्यासारखे लोक येतात आणि परत काहीतरी तयार करतात. सो मला पण उत्साह येतो कारण आम्हालाही असे प्रायोगिक नाटक करताना अनेक नैराश्याचे क्षण येतात असं वाटतं यार आपली जागा छोटी होत चालली आहे आपली कोणाला पडलेलीच नाही आहे. पण असंही नसतं आपण सहप्रवासी आहोत तर असं इथे भावार्थाला येऊन असं वाटलं की अरे साहित्याच्या क्षेत्रात किंवा विचाराच्या क्षेत्रात संवादाच्या क्षेत्रात म्हणलं तसं की बोललं पाहिजे बोलून प्रश्न सुटतात याच्यावरचा आपला विश्वास उडत चालला. बोलून काहीतरी आपण माणूस म्हणून मजा येते नुसतं थिल्लरबाजी पेक्षा पुढे काहीतरी आपल्याला माणूस म्हणून मिळू शकतात तर याच्यावरचा विश्वास इथं मला आल्यावर वाटला त्यामुळे खूप चांगलं वाटलं. मला गिफ्ट आणलं रे मी तुमच्यासाठी. अरे हे माहीतच नव्हतं. तर TWJ हॉस्पिटॅलिटी कडून सूरज दादाला ही एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू सो मच TWJ. थँक्यू. याच्यामध्ये एक कुपन आहे गणपती पुळ्याचा जो बीच आहे
त्या बीच साईडला आपलं एक हॉटेल आहे, हॉटेल रॉयल स्टे. अरे वा. सो त्याचं हे 2 दिवसाचं कुपन आहे. फॅन्टास्टिक. सो तू कधी जेवढ्या नाटकाच्या वेळातून सिनेमांच्या वेळातून जेव्हा कधी तुला वेळ मिळेल तेव्हा तू तिथे जाऊन राहू शकतोस. आणि रॉयल स्टे नावासारखंच आणि तुम्हाला सुद्धा आता दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यात, कुठे ना कुठेतरी जाऊन राहायचंय, धमाल करायचे, बीच साईडला जायचंय. सो गणपतीपुळेच्या साईडला रॉयल स्टे नावाचं आपलं हॉटेल आहे, जे की TWG हॉस्पिटॅलिटीची सर्व्हिस आहे. आणि तुम्हाला सुद्धा ती सर्व्हिस पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, सगळं दिलेलं आहे, फोन नंबर दिलेला आहे. एक कॉल करायचा फक्त, आपल्या पोरांना बॅगा भरायच्या, डायरेक्ट गणपतीपुळे जायचंय. गणपतीपुळे पण सुंदर सुंदर आहे, बीच साईडला असं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अजब गजबचं नाव सांगितल्यानंतर डिस्काउंट सुद्धा मिळणार. येस. डिस्काउंट दादाला, आता दादा आमचा आहे म्हणून दादाला मी असं एकदम जास्त म्हणजे जास्त म्हणजे अख्खाच डिस्काउंट आहे दादाला. येस. सो येस, तुम्हाला हा अजब गजब व्यक्ती कसा वाटला आणि हा पॉडकास्ट आमचा अजब गजब राहिला कसा वाटला नक्की सांगा. आणि कमेंट्स करा, आमच्या सोशल मीडियावर सांगा, त्याच्या सोशल मीडियावर सांगा, आम्हाला इंस्टाग्राम DM करा. तुम्हाला अजब गजब व्यक्ती या प्लॅटफॉर्मवर कोणी हवी असेल तर तुम्ही त्याचं नाव मेन्शन करा आणि सबस्क्राईब करा अजब गजबला. येस. तू एकदा सांग, तू सांग ना दादा. या कॅम मी मला नाव आवडलं एक तर अजब गजब, आणि मला असं वाटतं की पॉडकास्ट ही नवी नवं काहीतरी आलंय अशा अर्थाने चांगलं. की मी म्हटलं तसं की मी स्वतः पॉडकास्ट खूप ऐकतो आणि जर माझंच नाही पण हे इतर लोकांनी ज्यांना बोलवलं त्यातनं बरंच काही शिकायला मिळतं, ऐकायला मिळतं, आणि ते फ्री ऐकायला मिळतं. ही काही छोटी गोष्ट नाही आहे, कारण हा सगळा अनुभव जो असतो मी इतरांचे ऐकले तर तो आपल्याला खूप काही देऊन जातो. आणि ही मुलं स्वतःच त्यात भरपूर मेहनत टाकतात. तुम्हाला असं वाटत असेल तर की हे काय नुसतं कॅमेरा लावायचं आणि होतं, तर तसं नसतं. यामागे सुद्धा भरपूर मेहनत लागते. ही सगळं करायला काही एक पैसा लागतो याची मला जाणीव आहे, कारण आता मी प्रोडक्शनची बाजू बघायला लागलोय. तर तुमचा लाईक, तुमचा सबस्क्राईब, तुमचा शेअर हे या मुलांना खूप एनकरेज करणार आहे आणि त्यांच्या पुढच्या भविष्यातले जे सगळे व्हेंचर्स आहेत त्याला खूप फायद्याचं ठरणार आहे. प्लस ते तुमच्यासाठी चांगला कॉन्टेंट यातून तयार करू शकतील. सो यू कॅन शो युअर लव थ्रू सबस्क्राईबिंग, लाईकिंग अँड शेअरिंग. सो डू दॅट. येस. थँक्यू सो मच दादा, थँक्यू. भारी वाटलं. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राइब करा, लाइक, शेयर आणि कमेंट नक्की करा.